आम्ही दोघेही शेतकरी कुटुंबातले म्हणायला हरकत नाही, माझे मिस्टर पण शेतकरी कुटुंबातले, पण त्यावेळेस त्यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळवली होती आणि ते पण अभ्यास करून मेरिटनं आणि अमेरिकेमध्ये शिकायला गेले होते आणि संशोधनापर त्यांचा प्रोजेक्ट चालू होता. त्यावेळेस काही घरगुती अडचणी आल्या म्हणून त्यांना परत यावं लागलं. असे अत्यंत हुशार, पण त्यांनी मला असं वाटतं की काहीतरी विधिलिखित असतं. ते जर अमेरिकेतनं परत नसते आले तर आमच्या दोघांची भेट नसती झाली, आमच्या दोघांचं लग्न नसतं झालं. आम्ही दोघं नेहमी म्हणतो, पण आमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर आम्ही काही वेगळ्या अशा त्यांच्या पद्धतीनं, ते माझ्या पद्धतीनं, मी असं करत आता असं झालं की आम्ही एका विचाराने एका प्लॅटफॉर्मवर चालतोय. मुद्रा फाउंडेशन नावाची संस्था आम्ही स्थापन केली, त्याला केंद्र आणि राज्य सरकारची परमिशनही मिळाली, त्या कामाला राज्याचे केंद्राचे पुरस्कारही मिळाले. त्या फाउंडेशनचे खजिनदार म्हणून ते काम करतात आणि अत्यंत सुंदर त्यांचं काम आहे की आता पनवेलमध्ये आपण नंबर एकला आहोत. महानगरपालिका त्यांना ओळखते, पोलीस डिपार्टमेंट त्यांना ओळखतं, प्रशासनात कोणतीही अडचण आली तर सल्लासुद्धा कधी कधी आपण आपल्या संस्थेचा घेतात, इतकी आता आपल्या संस्थेची उंची वाढलेली आहे मॅडम. आणि राजकीय आपल्या संस्थेला साधना न्यूज चॅनल म्हणजे आस्था न्यूज चॅनलचा मोठा पुरस्कार मिळाला आणि आम्ही दोघेही तिथं उपस्थित नव्हतो, पण आमची टीम गेली होती आणि आमची टीम तिथे गेली तर त्यांनी एबी दाखवला. तो तुम्हाला कधीतरी प्रसाद होईल, लिंक पाठवेन तुम्हाला. आमच्या संस्थेच्या कार्याचा एबी, पण आपल्या म्हणता येईल, तुम्ही पण त्या ग्रुपमध्ये आहेत, तर त्या एबी दाखवला. तर कोणतंही कार्य असू दे त्याची एक फाउंडेशन असतं हा बेस म्हणजे सर ते स्वतः सर्व त्यांच्या कंपनीचा फायनान्स सुद्धा सांभाळतात आणि दोन तीन कंपन्यांच्या मोठ्या पोस्टवर आणि पार्टनर पण आहेत. पण सगळ्यात महत्वाची ओळख त्यांची सांगायची झाली तर कोविड काळामध्ये मॅडम आमच्या त्यांच्या आता काही 40 स्टाफ, कोविड काळामध्ये प्रत्येक महिन्याला ह्या 40 स्टाफला कुठून तरी पगार पोहोचला पाहिजे होती. की मी त्यांना ऑब्झर्व केले की रात्रंदिवस त्यांची जी तळमळ होती, त्यांना झोप लागायची नाही की माझ्या स्टाफला या महिन्याला मी पगार कसा नाही, कारण सगळं बंद होतं तुम्हाला माहिती. पण 40 स्टाफ आणि त्यांची फॅमिली त्यांनी जगवली आणि ते 40 स्टाफ आजही त्यांच्यासोबत आहेत असं त्यांनी त्यांची कंपनी स्टेबल ठेवली या पूर्ण 2 वर्षाच्या काळात आणि आता ती कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. मी अशा व्यक्तीबरोबर माझा संसार पुढे चालत आहे आणि सामाजिक क्षेत्रात पण काम करत आहे की जी व्यक्ती इतक्या ताकदवर आहे की जे जगामध्ये कुणी करू शकलं नाही, कारण कुणाचा नाही कुणाचा पगार थांबलेलाच आहे. आता टाटा असू देत बिर्ला असू देत, पण आमच्या साहेबांच्या कंपनीमध्ये एकही महिन्याचा पगार त्यांनी थांबवू नये. मुलांना एक गोष्ट करा की साहेबांना पण अशीच प्रॉब्लेम आला. 2000 विद्यार्थी आहेत साहेबांना, मेडिकल एंट्रन्स असू दे, इंजिनिअरिंग एंट्रन्स असू दे, IIT एंट्रन्स असू दे, आमचे कोचिंग सेंटर्स आहेत. मुलांनी फी आमची 1.25 करोड फी येणं बाकी आहे. सर बोलतीलच परत नंतर. 1.25 करोड फी येणं बाकी असताना ती संस्था आणि ती मुलं सांभाळली. त्यांनी ते प्रेशर घेतलं, सांभाळलं ते प्रेशर आणि ती मुलंही अजून आहेत आणि आम्ही ते कॉलेजही सांभाळतो, पण अजून 1.25 कोटी रुपये मॅडम येणं बाकी आहे. जवळजवळ
सव्वा ते 1.5 लाख रुपये पर ब्रांच भाडं आहे बिल्डिंगचं. असे आमचे 9 ब्रांच आहेत. त्यांचं खूप कौतुक आहे म्हणून मला एक विशेष कौतुक वाटतं की अशा परिस्थितीत पण त्यांनी त्यांची कुठलीही ब्रांच तुटू दिली, कुठली ब्रँच आमची बंद झाली नाही. याच्या विरुद्ध सर बसा ना तुम्ही, याच्या विरुद्ध पनवेलमध्ये काही शाळा विकल्या गेल्या. काय पनवेल काय सगळीकडेच शाळांचे बेंचेस लिलावात निघाले, शाळांचे एसी लिलावात निघाले, शाळांचे सगळ्या वस्तू दिल्या गेल्या, शाळांची बिल्डिंग विकली गेली आणि काही ठिकाणी तर उपोषणाला बसले टीचर्स. पण मी आता या इन्स्टिट्यूट कडे वळेन की अशा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथे बेंच विकली गेली त्याच्याशी तुलना केली भावना इन्स्टिट्यूटची, इतकं सुंदर कॉलेज, इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर, इतकी सुंदर ट्रीटमेंट, इतकी सुंदर स्टाफ. पण मी जेव्हा ऑब्झर्व केलं इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला इतक्या कमी फी मध्ये कुठेही मिळणार नाही. फायदा घ्यायला शिकलो पाहिजे. फायदा कसा घ्यायचा तर मॅडमचा एक विद्यार्थी आहे, असे बरेच विद्यार्थी आहेत. पण माझ्या डोळ्यासमोर स्टुडिओ लॉन्च केला, स्टुडिओ फोटोग्राफी वगैरे नाही तर इंटिरियर स्टुडिओ हे एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे. इंटिरियर स्टुडिओ त्यांनी लॉन्च केला आणि इतकं सुंदर त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे, तो इतका सुंदर डेव्हलप झालेला आहे. मी मॅडमना घेऊन जाणार आहे, त्याला क्लासच्या आपण त्याला भेट देऊया, त्याला विजिट करूया आणि त्याचं स्वतःचं कॉलेज काढण्याच्या तयारीत आहे. तर असं भविष्य तुम्हाला हवं असेल त्याची जी आणि आई आणि वडील दोघेही नाही दोघींचा स्टुडंट आहे. पण स्वतःच्या ताकदीवर कुणाला असं भविष्य करायचं तुमच्या विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करा. त्याचं उदाहरण स्वतःच्या ताकदीवर उभं राहायचं, कोणाची मदत नाही घ्यायची. तर आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करूया. सरांना पण बोलायला मी आज लावणार आहे, कारण अशा लोकांनी आपण एक जनरेशन पुढे नेतो. मला तुम्ही किती पैसे देता ते 4 दिवसात संपतील, पण तुम्ही दरवर्षी मला बोलवता. याच्यात मी 50 विद्यार्थ्यांशी कनेक्टेड होते, सगळे पूर्वीचे अजूनही माझ्या फेसबुकवर आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही एक प्रोसेस आहे. प्रोसेस आपल्यामध्ये सुरू झाली आहे का हे करण्या हे तरी आपल्याला कळत नाही. म्हणजे माझी अजून पर्सनॅलिटी डेव्हलप होती, कुणी म्हणू शकत नाही की माझी 100% पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. मीही इंटरनॅशनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स केलाय, स्तरांनी केलेला आहे. पोर्टफोलिओ तयार होतो, हा पोर्टफोलिओ असतो तो आपल्या प्रत्येक वेळेस पर्सनॅलिटी वेगळी आपल्याला शो करायला लागते किंवा शो होत असते. म्हणजे ज्याला ज्या क्षणी ज्या पर्सनॅलिटीची गरज आहे त्या पर्सनॅलिटीचे ट्रेट्स हे त्या त्या वेळेस आपल्याला बघायला मिळतात. ज्या समजा मी आत्ता बोलतीये तर माझ्या भाषणातले काही कौशल्य तुम्हाला दिसतील. लिस्निंग अँड हिअरिंग बोथ आर डिफरंट. लिस्निंग मीन्स यू लिसन बाय हार्ट आणि हिअर म्हणजे तुम्ही एका कानानं ऐकू नये दुसऱ्या कानानं सोडून देता, बरोबर. आणि मग हेच जास्त डेव्हलप झालेलं आहे, बरोबर आहे ना मॅडम. 5वीपासून आपल्याला लिस्निंग आणि हिअरिंगचे आम्हाला तर होते तुम्हाला होते की मला माहीत नाही, पण लिस्निंगचे स्किल डेव्हलपमेंट लेक्चर्स असायचे. म्हणजे जबरदस्तीनं बसवलं जायचं आणि मग कॅसेट वाजवलं किंवा तेव्हा तुमच्या शाळेत झाले की नाही मला माहिती, पण आमच्या शाळेत झालं की कधी इंग्रजीचे कधी मराठीचे कधी भगवद्गीतेचे असे सेशन्स असायचे. आणि कधी ते व्यक्ती पण बोलायचा की ज्याच्यामध्ये आपल्याला लिस्निंग डेव्हलप होतं. तुम्ही कधी असं केलं की मला माहिती, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज की आपण ऐकायला शिकलो पाहिजे. आणि ऐकायला म्हणजे काय की आपण समोरच्या जे ऐकतो त्याचे आपल्याकडे मनामध्ये किंवा कागदावर पॉईंट्स आले पाहिजे की मी आज काय ऐकलो. स्पेशल थिंग विच अट्रॅक्ट टू मी की कुठली अशी गोष्ट आहे की जे माझ्यामध्ये भावनिक म्हणजे एज्युकेशन इज अ बिहेवियरल चेंज. एज्युकेशन म्हणजे शिक्षण म्हणजे काय तर आपल्या वागण्यातले बदल. आपल्या वागण्यातच बदल नाही झाले तर शिक्षणाचा उपयोग काय. म्हणजे आता आम्ही येतानाचं उदाहरण की दोन मुलं मध्येच रस्त्याच्या दोन मुलाशी गाडी घेऊन उभी होती. मी यांना म्हणले की बघा अजून बोलते बाजूला म्हणून इकडे जागा आणि इकडे जागे ते मध्येच आहेत, खूप वेळ उभे होते. म्हणजे काय याचा अर्थ काय की मॅनर्स आणि एटिकेट्स बोलच नाही करत. आता तू म्हणाल मॅनर्स आणि एटिकेट्स हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे भाग आहेत का, येस. लिस्निंग आपण दुसऱ्याचं ऐकतो, आपण दुसऱ्याची काळजी घेतो, आपण दुसऱ्याचा विचार करतो, हा सगळ्यात महत्वाचा आज जो फॅक्टर काय आहे समाजातला तो मी तुम्हाला सांगतो. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त वाईट लोक समोर आली जगाच्या,
म्हणजे कसे आमच्या मधुर फाउंडेशनचे कार्यकर्ते जाऊन अंतिम संस्कार करेपर्यंत आम्हाला लक्षात आलं की घरातल्या लोकांच्या अंतिम संस्कार करायला सुद्धा लोक गेली नाही. इतका कोरोनाने आपल्याला शिकवलं की असेही लोक जगामध्ये असू शकतात. व्हॉट एव्हर यू लिसन यू प्रिपेअर युअर ओन स्क्रिप्ट आणि त्याच्यातून तुम्ही बोलायचं. यू प्रिपेअर युअर ओन ओपिनियन्स. लिस्निंग का करायचं तर आपले स्वतःचे ओपिनियन्स तयार. ओपिनियन सिनारिओज मीन्स माझं मत असं आहे. आपल्याकडे कसं आहे जन्माला आलो किती मोठं झालं अजूनही तुम्ही तुम्हाला कसं हे तू गोस तुला काय कळत तू याच्यात पडलो तू गोस तू कोपरेत तुला हा नाहीस तू याच्यात बोलायचं नाहीस. मग घरामध्ये कोणताही उपक्रम असू दे घरात अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण तिथे बस जाऊन ऐकू नकोस तू आमचं काय ऐकू नकोस तू याच्यामध्ये लक्ष घालू नको तुला तुझं मत मांडायची अजूनही तुझी अक्कल नाही आली. दीज थिंग्स मॅटर मच. आणि आपल्या घरामध्ये आपण असं खूप वेळा सहन केल्यानंतर मग अचानक एक बॉम्ब लागतो की आता मी माझ्या मनासारखंच करणार मग मी घर सोडून निघून जातो. फ्रस्ट्रेशन लेवल असतात ना डिप्रेशन लेवल मग मी काहीतरी वेगळाच प्लॅन करतात. आणि मग तुम्ही लक्षात घ्या की जे मुलं ज्या मुली या शैक्षणिक कॉलेज आणि घराच्या विरुद्ध जाऊन काम करतात ना ते बंडखोर असतात. तेच त्यातलाच एखादा टेररिस्ट बन. टेररिस्ट पण माणसंच आहेत ना. टेररिस्ट पण मुलंच आहेत काही किंवा त्यांचा तो डिप्रेशन पॉईंट वापरला जातो. तसं अजून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही ते फेस केली की आपण त्या कला आपण त्या ट्रॅकवर चाललोय की आता मी बंडखोर होण्याच्या ट्रॅकवर आहे हे पाहणारे काही वॉच करणारे लोक असतात तुमच्या आजूबाजूला. ते बघतात की हा आता बंडखोर होत चाललेला आहे घराच्या विरुद्ध जातोय मॅडमच्या विरुद्ध जातोय की लगेच तो त्या व्यक्तीचा रिमोट कंट्रोल हातात घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला भडकतो. त्यामुळे तो व्यक्ती अजून वेगळ्या ट्रॅकला जातो. पर्सनॅलिटी काय झालं डिस्ट्रॅक्ट झालं. त्याला म्हणतात पर्सनॅलिटी डिस्ट्रॅक्ट. आपल्या पर्सनॅलिटीवर फोकस करा. आपण एखाद्याच्या विरुद्ध जायला लागलो आपली मनस्थिती बदलायला लागली की मी आता काहीतरी वेगळं करणार नाही मला ह्याच्यामध्ये राहायचं नाही की लगेच बाकीचे लोक तुमचं कंट्रोल घेतात. लोक गेटवर वाट बघत आहेत तुमची. वन्स यू टेक स्टेप आउटसाईड ऑफ दिस कॉलेज की आम्ही तुमचा लगेच ताबा घेणार. मग तो कसा घेणार डिप्रेस करायला डिमॉरलाइज करायला तुम्हाला काही न करून देण्यासाठी. आणि आपण सगळे यंग आहोत म्हणून मी सर मला म्हणजे असे वाक्य तिथं जाऊ नको पण आपले कॉलेज आहे म्हणून. सगळ्यात जास्त धोका आपल्याला ओव्हर 50 लोकांचा. ते तुम्हाला डिमॉरलाइज करतातच करतात. 50 ओलांडलेली लोक ही अस्थिर असतात. त्यांचं त्यांना असं वाटत असं की माझं ऐकायला पाहिजे मी जे सांगतोय तेच तुम्ही केलं पाहिजे. हा भाग पण तुमच्या लक्षात येईल की मला माझ्या पर्सनॅलिटीवर फोकस करायचं मीन्स माय ओपिनियन्स माय लाईकिंग्स माय हॉबीज माय थॉट प्रोसेस. माझी स्वतःची एक थॉट प्रोसेस असली पाहिजे. मी माझ्या आई वडील बहीण भावांच्या थॉट प्रोसेसने गेलंच नाही पाहिजे अजिबात. गेलं तर पर्सनॅलिटी तुटली पर्सनॅलिटी आपण स्कॅटर झाली. म्हणजे पर्सनॅलिटी स्कॅटर होती म्हणजे काय होतं तर पर्सनॅलिटीचे जे आपले फॅक्टर्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं काम करायला लागतात. आणि मग आपण चंचल होतो आणि आपल्याला मग ते बाकीचे लोक टपलेलेच असतात. याचं लक्ष नाही काय म्हणता याचं ध्यान नाही हे वायबल झालं बस झालं साताऱ्याच्या वर्षात म्हणतात ना असं बस मला कळायचं नाही बस म्हणजे काय कुठला तो आपल्याला असं फुटायचं नाहीये उलट असं फुटायचंय की त्याचं कारण जर कलरफुल झालं पाहिजे विविध कलर तुमच्या पर्सनॅलिटीमधून दिसले पाहिजे. माझाही दिसतो कधी राग कधी प्रेम कधी हळवापणा असं दिसायला पाहिजे तुमच्या पर्सनॅलिटीमधून. इट इट युअर पर्सनॅलिटी शुड शो ऑल द कलर्स आणि मगच ती पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे. म्हणजे जिथं पाहिजे तिथं नाहीतर जिथं राग नाही दाखवायचे तो मॅडम त्रास दिला तुम्ही तुम्हाला बघून घ्यायचे तुम्हाला माहित नाहीये मॅडमच्या वरती पण बरेच बॉस बसलेले आहेत. मॅडम आपलं तुम्हाला शिक्षिका म्हणून म्हणजे ट्रीट चांगले ट्रीट करतात. त्यांनी मला सांगलं तर तुम्ही जागेवर पण राहायचा नाही. म्हणजे मी काय गमतीनं सांगितले की जे असे आपण घाबरतो पण काही वाईट गोष्टींमध्ये पण आपली चांगली प्रगती होते कारण युवक तिथं जाऊन आपण काही असं केलं स्टंट गेली तर ते चांगल्या पद्धतीनंच येते वाईट पद्धतीने नाही येत. चांगल्या पद्धतीनंच येते आपण त्याला वाईट अँगलनी बघतो पण तसं काही नसतं. म्हणजे काय फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन
चौथा पार्ट महत्वाचा आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बोलला. मी मुलांना भरपूर फ्रीडम द्यायचे, मग बाकीचे स्टाफ आहे ना तो प्रिन्सिपल मॅडमच्या किती मुलांना मॅडमला समजतो. ते पोराशी भेटतात ते काय क्लासमध्ये ते काय सांगतात काय नाही, पोरं त्यांच्याशी बोलतात त्यांच्या क्लासमधून चित्रा मॅडमच्या पेक्षा त्या पोरंच जावं जास्त आहे. पुरली येऊ दे ना, पर्सनॅलिटी बाहेर येते. त्या मुलांची समस्या बाहेर येत आहे, त्या मुलांना एक्सप्रेस करू दे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, की एक्सप्रेशन वेद जे असतात ना हे फार नॅचरल असले पाहिजे. म्हणजे असं वाटलं पाहिजे की अरे यार नॅचरली बोलतो. काही लोकांची पद्धतच नसते नॅचरली बोलायची, त्यांनी ती डेव्हलप करावी. नॅचरली बोलता आलं पाहिजे. नॅचरली म्हणजे काय, की आपण बोलताना असं सहज बोलतोय, हे काय तुला काय तुला काय गप्प असू जरा, अशा पद्धतीने आपण बोलायला गेलो तर आपल्यावर शिक्षणाचा पगडा नाही, आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाही असा एखाद्याचा व्ह्यू बनतो का? नाही बनत. म्हणून आरेला कार्य होतं, मग आरेच नाही करायचं तर कार्य कसं होणार? म्हणून आपल्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनमध्ये एक नम्रता असली पाहिजे, मॉडेस्टी असली पाहिजे. आपल्या साताऱ्याचं नाव तर खूप गाजलंय. म्हणजे असं साताऱ्यात मी पण मुंबईमध्ये वावरत असताना मला काही लोक म्हणायची अहो ते साताऱ्याचे लोक कोणाचं ऐकत नाही. म्हटलं नाहीच ऐकत ती, म्हणजे तिथून तिथेच गादीचे वारसदार आहेत ना. मग छत्रपती आम्ही सगळेच छत्रपती आहोत, आमच्या नावी लागायचंच नाही कोणी, असं हसत हसत म्हणायचं. पण ये तुला दाखवतो असं म्हणलंस मला असं नाही बोलायचं, तू आमच्या नादी लागूच नाही. का माहितीये का? कारण की आपल्याकडे तेवढी ताकद आहे. सातारा हा दुष्काळी भाग आहे, साताऱ्याच्या लोकांना समस्यांना तोंड द्यायचा प्रकार माहितीये. आणि म्हणून पर्सनॅलिटीचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे फायटिंग स्किल, जो साताऱ्यातल्या मातीनं आम्हाला दिलेला. साताऱ्याच्या मातीमध्ये आहे काहीतरी गुण. का बरं आपण असं एकदम, म्हणजे मी उलटत मॅडम साताऱ्यापेक्षा मी पनवेलमध्ये जास्त फेमस झाले किंवा जास्त ॲक्टिव्ह झाले किंवा जास्त ॲग्रेसिव्ह झाले? का माहिती का? आपण आपल्या मातीमध्ये काम करताना लिमिटेशन्स येतात, रिस्ट्रिक्शन्स येतात, की कोण काय म्हणेल, कुणी कसं रिॲक्ट होईल, तिथं काही रिस्ट्रिक्शन नाही, कुणी मला ओळखत नाही. त्यामुळं काम करण्याची एक पद्धत आहे, काम करण्याची एक सिस्टमॅटिक वे. फायटिंग स्पिरिट जरी असलं तरी फाईट करताना पण कसं फाईट करायचं ते कळलं पाहिजे, फायटिंग स्पिरिट. आणि हे फायटिंग स्पिरिट करताना आपली नीतीमूल्य जपून फाईट करायची. म्हणजे नीतीमूल्य म्हणजे आपल्यावरच्या जनरेशनशी फाईट करताना आपण थोडंसं नम्रतेनंच वागलं पाहिजे. मला इतक्या जणांनी विरोध केला, मला इतक्या जणांनी डिमॉरलाइज केलं, मी ते वयाच्या 50-60 बाहेरचे होते, पण मग मी त्यांच्याशी वाद नाही घालत बसले, माझा ट्रॅक बदलला, ह्यांच्याशी कुठं खेळत बसायचं, मला उपक्रम करायचे, मला ॲक्टिव्हिटीज करायच्या. आता एवढ्या ॲक्टिव्हिटीज आल्यात की आमचं स्वतःचं पुस्तक मी पुढच्या वर्षी घेऊन येईन तुम्हाला, किंवा आणखीन 6 महिन्यानं. बरोबर ना साहेब? आमचं स्वतःची एक ॲक्टिव्हिटी बुक होती, ती ॲक्टिव्हिटी बुक बघून तुम्ही सुद्धा इन्स्पायर व्हाल. म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा पर्सनॅलिटीचा फॅक्टर इन्स्पायर अदर्स. आपलं काम असं करा, आपली ॲक्टिव्हिटी अशी करा की आपण इन्स्पायर करू नका. नाही करणार करणार ना, आपण उपक्रम करत असेल तर इन्स्पायर करतो ना. लेटस इन्स्पायर अदर्स. आपलं तुम्ही जर माझं फेसबुक ओपन केलं तर तुम्हाला नक्कीच खूप पॉझिटिव्ह गोष्ट मिळाली होती. मी जसं म्हणजे हे खरे यांच्याकडून बोलू शकले, मी डोंट वेस्ट युअर टाईम. आज पण येताना गाडीत त्यांनी हेच सांगितलं, डोंट वेस्ट युअर टाईम. तुम्ही तुमचा वेळ इतरांशी मांडण्यात, असं जर शिवाजी महाराज करत बसले असते तर शिवाजी महाराजांनी 400 केले, 380 केले जिंकले असेल. आज शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबांच्या कैदेत होते तेव्हा 23 किल्ले जिंकणारे आपल्या जिजाऊ महाराज आहेत. जिजाऊ महाराज जर म्हटले सारबाई माझा मुलगा कैदेत आहे आपण काय करू, तर त्यांनी हे 23 किल्ले आपल्या राज्यात हिंदवी स्वराज्यात परत आणले नसते. म्हणून डोंट स्टॉप फॉर अदर्स. आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या वहिणी भावंडांसाठी कधीही थांबू नका, कधीच डोंट स्टॉप. का मॅडमनी सांगितलं मी आता थांबणार नाही असं नाही, कुठं थांबायचं ते कळलं पाहिजे, कुठं टाईम वेस्ट करायचं ते कळलं पाहिजे. मित्रांबरोबर किती पार्ट्या करावे, मैत्रिणीबरोबर किती फिरावं. मी जर असं फिरत बसले असते तर मला आज इतकं मोठं आहे, आमचे 7 ब्रांच आहेत, 1000 वर आमचे पनवेलमध्येच मेंबर झाले. महाराष्ट्रातलं अजून तर सांगितलंच नाही. भर पावसामध्ये वादळामध्ये मला एक फोन येतो रात्री 11 वाजता लॉकडाऊनमध्ये, की बाबा मी माझा म्हणजे आम्ही नवराबाई कोळी आमची 2 मुलं 2-व्हीलरवरती अडकलो एका ठिकाणी आणि तिथं खूप विजांचा पाऊस पडत आहे, असा मेसेज आमच्या ग्रुपवर आला पुणे जिल्ह्याच्या. आणि मग ग्रुपवर आल्यानंतर शुभ संघटनेचा ग्रुप येतो, साताऱ्यातली जास्त लोक त्या ग्रुपमध्ये आहेत,
आल्यानंतर मग माझी तोंड मग मला खूप वाईट पडली की अरे ती दोन छोटी माणसं कशी ऍडजस्ट करू शकतात ऍडल्ट, पण किड्स ते घाबरत असतील घाबरत असतील. आणि 15व्या म्हणजे आम्ही काही चक्र फिरवली, मेसेज टाकले, फोन केले, आणि 15व्या मिनिटात मला कॉल आला त्या वृद्ध माणसाचा ज्याला मी ओळखत नाही, मला नाव माहिती नाही. मॅडम तुम्ही चित्रा देशमुख? म्हटलं हो. म्हणले आम्हाला इथून एक गाडी आली आहे नेला पोलिसांची. थँक यू. तुम्ही कसं केलं? तर म्हटलं आता काय करत होतो ना फोन. म्हटलं मी बऱ्याच ठिकाणी मेसेज टाकले पोलिसांच्या ग्रुपवर पण मेसेज टाकले, कदाचित पोलिसांपर्यंत तो मेसेज गेला असेल. विचार करा की आपण कुठे साताऱ्यामध्ये, ते कुठं अडकले, कुठं अहमदनगरच्या तिकडे अडकले. विचार करा की जवळपास 200 किलोमीटर अंतरावर आपण जर मदत 15 मिनिटात पोहोचू शकत असू, तर आपण आपला टाईम जर मी वेळ वाया घालवला असता तर त्या कुटुंबाला काही झालं असतं. तर म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम मॅनेजमेंट? काय टाईम मॅनेजमेंटचे इम्पॉर्टन्स काय? अर्जन्सीची इमर्जन्सी होऊ नये. आज अर्जन्सी आहे की आजच्याच हे करायचे, पण उद्या नाही इमर्जन्सी. मग इमर्जन्सी पण थांबता कशाला? अर्जंट आहे तोपर्यंतच करून टाका ना. आज अर्जंट आहे ना मग करून टाका. इमर्जन्सीपर्यंत जायचंच नाही की नाही रे मला आत्ताच पाहिजे मॅडम तुम्हाला मागितली. काही मुलं प्रोजेक्ट बाहेरून करून घेतात. काय गरज आहे? प्रोजेक्ट बाहेरून करून घेण्याचा फॅक्टर खूप विचित्र आहे. प्रोजेक्ट बाहेरून करून घेतला तर आपण आपल्या फ्युचरवर दगड मारून घेतो. कसा? कारण फ्युचरमध्ये आपल्याला आपलं स्वतःचं इंटेरियर स्किल्स दाखवायचे. तुम्ही त्या मुलाला आयुष्यभरासाठी हायर नाही करणार आहे की हे बाबा माझं म्हणजे मी पण बोगलंय आमच्या दोंगडे सर होते बीएडला अजूनही आहेत ते आझाद कॉलेजला. नेहमी त्यांचं एक ऑब्जेक्शन आलेलं देशमुख कुठे गेली? मग मी उठून भरायची. तुला 1000 वेळा सांगितले ना, तू कशाला तुझे सगळे जे पाठ म्हणजे आपण जे लेसन घेतो ना त्याला पाठ टाचन असं म्हणतात. म्हणजे त्याला आता काय म्हणूया आपण, तुम्हाला कसं समजेल? तुमचा जसा प्रोजेक्ट असतो तुम्हाला तुमचं जसं एक स्ट्रक्चर बनवतं तुम्ही, तसं आपण आता 40 मिनिटं काय शिकवणार आहे त्याचं स्ट्रक्चर असायचं. तर ते स्ट्रक्चर बरेच जण मग बनवले जायचं नाही. म्हणजे ते टाईम मॅनेजमेंट असायचं. म्हणजे कार्यक्रमावर आधारित तो प्रश्न शेवटी टाकायचा असतो. त्याला त्यांनी उत्तर दिलं असं लिहायचं असतं की विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं. हे पाठाचं हे खूप मोठं असायचं. म्हणजे एवढं जवळपास त्याचं गुंडाळून किंवा एका मोठ्या पायरीमध्ये आम्हाला घेऊन ते कधीही कुणालाही बनवता यायचं नाही आमच्या वर्गामध्ये. मग ते काय करायचे? माझंच पाठाचं फिरायचं. मी ते रात्रावर जाऊन बनत म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत आहे, मी काय एवढी हुशार नाही, पण माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला शिकवलं होतं कसं बनवतात. मी ते रात्रभर बनवायचे. उद्या माझा लेक्चर आहे तर मी आज रात्रभर बनवायचे. ते बनवलेलं आता इतिहासाचं पाठाचं सर भूगोलाला कसं मॅच होईल? मग ते त्याच्यावरूनच बनवायचे. मग त्यात चुका राहायच्या. सायन्सवाले पण तेच घ्यायचे. आता इतिहास आणि सायन्स तर जमीन असणार. त्याच्यामध्ये लिहिलंय शिवाजी महाराज, मी अफजल खानाचा वध केला. आता सायन्समध्ये काय लिहिणार तिथं? साईंच्या बाळ की ह्या शिवाजी महाराजांनी हा प्रयोग केला. तसं एका मुलाने गलती केली. मग ती सरांनी हे पाठाचं तू कुठून बनवलंयस? आणि मी एक घेतलं होतं. मग कुठलं घेतलेलं? त्याला ती माझं पाठाचरणाची जेरॉक्स जी होती ते माझ्या पाठाचरणाची जेरॉक्स तुम्हाला मिळतेच कशी? मी याच्या मी तर कॉलेजमध्ये CR होते त्यावेळेस. मग मी प्रिन्सिपल सरांकडे तावातावानी गेले की माझे पाठाचरण मी कॉलेजमध्ये सबमिट केले, मग इथून माझी जेरॉक्स कशी बाहेर पडते? तो आमचा एक शिपाई होता. तो शिपाई त्या कपाटातनं माझं पाठाचरण काढून द्यायचा, मुलं त्याला 50 रुपये द्यायचे. हे जेव्हा शोधून काढलं तर त्या शिपायला पण माफ केला. मी सरांनी सांगितलं की तुम्ही असं जर करत असाल तर तुम्ही उद्या शिक्षक कोण नोकरी लागल्यानंतर तुम्ही स्वतःचं पाठाचरण बनवूच शकणार नाही ना. शिक्षण अधिकारी बघणार ते की तुमच्या मुलांचे पाठाचरण म्हणजे शिकवण्याची पद्धत तुमची कुठुरे कुठुरे फुटुरे अशीच होणार आहे ना. कारण आमचे शिक्षकच फुटुरे म्हणतात. आमचे मुख्याध्यापक पण फुटुरेच म्हणतात. म्हणजे तिथं सगळं नशीब फुटुरेच आहे. म्हणून आपल्या आपण जे तयार करतो हे ओरिजिनल असं. म्हणजे 6th फॅक्टर ऑफ युअर पर्सनॅलिटी ओरिजिनल थिंकिंग, ओरिजिनल थॉट प्रोसेस, ओरिजिनल ऍक्टिव्हिटी प्रोसेस. आपला ओरिजिनल जे समाजाने कॉपी केलं पाहिजे. आमची कितीतरी गोष्टी आम्ही आणलेल्या आमच्या आजूबाजूच्या ग्रुपनी कॉपी केल्या, राजकारणात कॉपी केल्या, समाजकारणात कॉपी केला. आता तर असं झालंय साहेब बसले तिथे, खोटे असेल तर साहेब बसले. मी समजा आज एखादा कार्यक्रम घेतला तर 2 दिवसानं तो BJP चा पण लागलेला असतो.
तीन चार दिवसांना अजून कुठल्या पक्षाचा लागलेला असतो, अजून एका संस्थेनं लावला, तर समजा मी रक्तदान शिबिर घेतलं, तू लगेच दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तिथं त्यांचं पण रक्तदान शिबिर लागलं, बरोबर की? असं लोक तुम्हाला कॉपी करायला शिकले पाहिजे, लोकांनी कॉपी केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, लोकांनी तुम्हाला कॉपी केलं पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणजे तुम्ही संशोधन कर. सुपर थर्टी नक्की बघा, आम्ही तो 100 वेळा बघितलेला आहे. सुपर थर्टी पर्यंत त्यांनी सांगितलं की शोध लावा प्रत्येक प्रश्नाच्या मागे काय आहे ते. मला तर सायन्स आणि मॅथ्स आलं नाही म्हणून कदाचित मी ती शिक्षिका झाली, नाही तर कदाचित इंजिनिअरिंगला जाऊन आणि काहीतरी झाले असते. पण मला ते गणित आणि विज्ञान हा विषय कधी पटायचाच नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ घालवायचा असतो आणि मला वेळ नसायचा प्रॅक्टिस आहेत असताना, कुठे करत बसते हे सगळं. आणि म्हणून मी कदाचित खेळाकडे वळाली आणि म्हणून मी खेळाकडे जास्त प्राधान्य दिलं. पण नंतर नंतर मला कळत गेलं की आपली चूक झाली आणि नंतर मग मी इंग्लिश हा माझा विषय घेऊन त्याच्यावरती मी संशोधन करायला सुरुवात केली. आणि 2 वेळा मी मास्टर्स डिग्री घेतली इंग्लिशमध्ये, एकदा लँग्वेजमध्ये घेतली, एकदा लिटरेचरमध्ये घेतली. आणि असा अभ्यासाचा जेव्हा आवड किंवा काय म्हणजे आपण एक जोपासा तुम्ही छंद, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. आता येऊ का, तुम्ही कुठेही दुसरीकडे जाऊ शकला असता ना, मला तुम्ही दुसरीकडे जाऊ शकला असता काही कारणास्तव इथे आला. मग त्याची कारणं आम्ही अशी सोलत बसत नाही, काय तू तिकडे फेल झाला म्हणून इकडे आला असं नाही. यू आर नॉट फेल्युअर. 7वा पार्ट स्वतःला कधी फेल्युअर नाही म्हणायचं. ज्या पण कारणामुळे तुम्ही इथे आलेला आहात, इंटिरियर निवडलेलं आहे, निवडलंय की नाही हे, वॉट एव्हर इज यू चूज युअर करिअर पाथ, यू बिकम बेस्ट. तुम्ही त्याच्यामध्ये चांगलंच बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, बेस्टच द्यायचंय. इथं तुम्ही बेस्टच द्यायचंय, रात्रंदिवस जागा संशोधन करा. आणि मी एक रिक्वेस्ट करेन, तुम्ही जर फी दिली, आता तर एवढं इन्फ्रास्ट्रक्चर कमी फीमध्ये मिळतच आहे तुम्हाला, पण तुम्ही फी योग्य वेळ दिली आणि जर पुढे जाऊन सक्सेसफुल होऊन तुम्ही तुमच्या इन्कममधला थोडा जरी पार्ट मॅडमना दिला ना, मॅडम रिक्वेस्ट करते की इथं LCD असते, LCD मध्ये मॅडम खाली आहे, स्टाफ खाली आहे, तरी पण तुम्ही तुमचा युट्यूबवर एखादा प्ले करू शकता. उदाहरण तुम्हाला फार आवडेल, सरांना पण आवडेल बुर्ज खलिफा कसा बनवला गेला हे मी खूप दिवस बघत होतो. मी मागच्या वेळेस पण ते उदाहरण दिलं होतं, बरोबर. आता इथे सुद्धा म्हणजे तुम्हाला एक पार्ट आहे खूप डेव्हलप करण्यासाठी. अबोल कोल्हे, डॉक्टर अबोल कोल्हे यांनी आव्हान केलं होतं तरुणांना, काय केले की हे गड त्यांनी एक संस्था स्थापन केली आहे की गड सुधारण्यासाठी. संस्थेचं नाव विसरले, आम्ही एका पार्टीत आहोत, मला खूप अभिमान आहे त्याचा, की त्यांनी सर्व गड, त्यांचा एक प्रस्ताव पण आहे की रायगड आम्हाला डेव्हलपमेंटला मिळावं म्हणून. तुमच्याकडे केवढं स्किल आहे मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, उदय महाराज आणि तुमचे खूप चांगले संबंध आहेत, ते आता जाहीरपणे सांगायला हवे होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन करा आणि अजिंक्य दाराला मस्त डेकोरेट करा. उदय व्हायरल, मी पहिले असेल व्हायरल करणार. मागच्या वाटत तुम्ही अजिंक्य दाराला जाऊन काहीतरी साफसफाई केलं. आता ह्या वर्षी आम्ही रायरेश्वरला गेलो होतो, ह्या वर्षी रायरेश्वरला गेलो होतो. आम्ही हल्ली ठरवलं होतं की दरवर्षी गड किल्ल्यांची साफसफाई करायची, पण ह्याची सुरुवात माझ्या व्याख्यानानंतर. मी तो फोटो पण दाखवला होता की आपण अजिंक्य दारा साफ केलाय. होऊ देत नाही या जगाला, अजून जगाला माहित नाही सातारा म्हणजे काय. साताऱ्यामध्ये एवढे चांगले ठिकाण आहेत, साताऱ्याची किल्ली एवढी जबरदस्त आहे, त्याची बुरुज अक्षरशः पोचरायला आली आहेत. तर माझी विनंती आहे की तुमच्या लोकवर्गणीतून तुम्ही, आम्ही किती लोकवर्गणी गोळा केली, तुम्ही लोकवर्गणी गोळा करून थोडं जरी केलं आणि तुम्हाला सहज परमिशन मिळेल. महाराज तुमच्या पाठीशी आहे, मग सहज परमिशन मिळत असेल तर तुम्ही नक्कीच एकदा वासोडा नक्कीच व्हिजिट करा, एकदा अजिंक्य तारा व्हिजिट करा. तिथे काही करता येईल का, काय हो कलर लागतो, कलरनं काहीतरी पेंट द्या की इथे हे करू नका. काही लोक काय काय करतात, त्या जाऊन तिथं इथे दारू पिऊ नका, असं काहीतरी आर्टिस्टिक वे. ह्याच्यातून काय होतं, तुमचंही एक कॉन्फिडन्स, आता सगळ्यात महत्त्वाचं वाट 9वा कॉन्फिडन्स बिल्डअप प्रोजेक्ट. तुम्ही स्वतःच मॅडमनं तर विचारायची गरजच नाही आहे, तुम्ही एकत्र यायचं, तुमचे ग्रुप बनवायचे आणि एक कॉन्फिडन्स बिल्डअप प्रोजेक्ट तयार करायचा. जसं डॉक्टर अविनाश कोळ साहेबांनी स्वतः सुरुवात केली ती एकट्यानं, काय अजिंक्य दाऱ्यावर जाऊन CCTV खोदायचे आणि तेच जाऊन परत पाणी फाउंडेशनमध्ये कन्वर्ट झाले. तेच आपले आमिर खाननी परत रिलायन्सला अप्रोच केलं. तुम्हाला जग पाहते, तुम्हाला कुठून तरी हा ड्रोन लागलेला आहे, कुठून तरी हा सॅटेलाइट लागलेला आहे तुमच्यावर,
तुम्हाला पाहते कुणीतरी आणि तुम्हाला एक योग्य वेळी तुम्हाला बरोबर मोठ्या याच्याकडे घेऊन जातो. जसं डॉक्टर अविनाश टोळ आपल्या साताऱ्याची शान कितीतरी कार्यक्रमात तुम्ही त्यांना पाहिलं होतं नाही, चला वैद्यमध्ये बोलवलेलं. असे कितीतरी साताऱ्यामध्ये लोक आहेत की जी त्याच्या छोट्याशा गोष्टींमुळे खूप मोठी झाली का नाही झाली, मोठी झाली की नाही. छोटासा प्रोजेक्ट घेतला असे छोटे छोटे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात करा. बट लेट अस सॅक्रिफाईस समथिंग. आम्ही काय केलं सांगते, कोरोनामध्ये सगळ्यात म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डअप प्रोजेक्ट. कोरोनामध्ये बऱ्याचशा आपल्याला डिमांड आल्या होत्या कामगार वर्गाकडून की आमच्या मुलांना कपड्या दुकानामध्ये आहेत, मुलांना कपडे नाही आहेत, घालायला कपडे नाही आहेत. तर आम्ही पहिलं दोघांनी काय काम केलं असेल, अगदी लॉकडाऊन म्हणजे फक्त पोलीसच रस्त्यावर होते तेव्हा आमची गाडी फिरायचीच आहे कोण होते त्याच्यामध्ये, आम्ही कपडे गोळा केले, कुठले चांगले न फाटलेले आव्हान करून लोकांनी आम्हाला आणून दिले. आसपास मोजले चौदा आम्ही कपडे आणले ते आणि असे 10,000 कपडे सॉर्टिंग करून इस्त्री करून जागच्या जागी पोहोचवले. आता माझ्याकडे दुर्दैवाने आज प्रोजेक्ट तर नाही, तर तुम्ही तुम्हाला पण तुम्ही जर फेसबुकला माझ्या व्हिजिट केलं तर तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. व्हिडिओ टाकले लोकवर्गणीतून, सायकल दिली परवा, असं लोकवर्गणीतून काम केलं तर मॅडमलाही त्याचा फायदा होईल आणि तुमच्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी खूप फायदा होईल. सेल्फ डेव्हलपमेंट इज युअर प्रॉपर्टी, ही दुसऱ्याची प्रॉपर्टी नाही. हा तुम्हाला काय डेव्हलप केलंस अरे का, तू काय मागते दुसरे म्हणजे दुसरे रिमोट कंट्रोलवर चालणार आहेस, तू स्वतःच्या रिमोट कंट्रोलवर स्वतः चालायचं आहे त्याला म्हणतात काय सेल्फ डेव्हलपमेंट. आणि ही सेल्फ डेव्हलपमेंट ज्या दिवशी तुमच्याकडे येईल त्या दिवशी निश्चितच तुम्ही खूप पुढे गेले असा, मला गरजच नाही कोणाची. काय मी कुठे शिफारस घेऊन गेले होते, सर आहेत तिथे बसलेले, मी कुठे शिफारस घेऊन गेले होते, मला राजकारणामध्ये फरक ते मी ऑटोमॅटिकली दिले बरोबर की. आणि आता काय काही म्हणजे काही असे प्रसंग येतात की आपल्याला कळतं की आपण खूप पुढे चाललो. कसं कळतं, जेव्हा आजूबाजूला त्याची चर्चा होती. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते की कुणीतरी तुम्हाला ऑब्झर्व करतो भले पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचा आणि लास्ट पार्ट टेन्थ फॅक्टर ऑफ युअर पर्सनॅलिटी इज पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग, लेट अस थिंक पॉझिटिव्ह. म्हणजे होकारात्मक जगामध्ये आपण मी नेहमी कथा सांगते पण माझ्याकडे वेळ नाही आहे आज, पण माझ्याकडे अशा प्रत्येक गोष्टीला एक कथा असते. मी नेपोलियन बोनापार्टची कथा सांगते की सगळं सगळ्या जगाला हरवायचं त्याचं सोडून नव्हतं त्यानं ते केलं. कसं माहिती का, तो म्हणायचं की मला मारा आणि सैनिकांना म्हणायचं माझ्या अंगावरून जा पण हरून परत येऊ नका. म्हणजे लिविंग फॅक्टर ऑफ युअर लाईफ कधी येतो, पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्हाला सगळ्यांना विन व्हायचंय का नाही व्हायचंय, आता विन म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना जिंकायचंय म्हणजे काय, आत्मवर करून सांगा तुम्हाला जिंकायचं आहे आयुष्यामध्ये. आपण एकदाच जिंकतो का रोज रोज जिंकतो, रोज जिंकतो का आपण बसून, आपण रोज कुठेतरी विक्री मिळवतो, रोज कुठेतरी यश मिळवतो. प्रत्येक वेळेस मला यश मिळालं पाहिजे, प्रत्येक वेळेस यश मिळतं का, 90% मिळतं, 10% नाही मिळत. पण हाच जर रेशो उलटा असेल, तुम्हाला 90% अपयश येतो आणि 10% यश येतो, तर तुम्हाला मात्र नक्कीच स्वतःला सेल्फ डेव्हलपमेंटकडे घेण्याची गरज आहे. मी काही करतो मला अपयशच येते, ही निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका. मला तर किती वेळा अपयश येतो, मी पहिली परीक्षा दिली मी नापास झालो असं म्हणणार आहे ते आहे IPS अधिकारी, दुसरी परीक्षा दिली नापास, अशी कितीतरी परीक्षा दिली ना मला असं वाटलं की जिन्हात चढलो मी अपयशाचा. आता काय खरंच नाही माझ्या आयुष्याचं. अपयशी यशाची पहिली पहिली असते, दुसरी पहिली असते, तिसरी पहिली असते असते, कारण की आज कॉम्पिटिशन जास्त. आमच्या वेळेस अपयशी पहिली दुसरी तिसरी पहिली होती, पण आता तुमच्या वेळेस अपयशी 100वी पहिली सुद्धा असतो, कारण कॉम्पिटिशन आहे. गर्दीमध्ये पुढे जायचं, आमच्या वेळेस गर्दी खूप कमी होती, आता तुमच्या वेळेस गर्दी एवढी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचंय. कदाचित तुम्ही जे बसलेला इथे कदाचित ह्या मुलाचं समोर स्टुडिओ असेल इंटेरियरचा आणि त्याच लेनला तुमचा पण मुलीचा रोखला असेल. आता या दोघांच्याच कॉम्पिटिशन लागली की इंटेरियरची कामं तुला जास्त येतात तर मला जास्त येतात हे सर्व. म्हणून आपलं नाव दुसऱ्यांनी सुचवलं पाहिजे असं आपलं कॅलिबर असलं पाहिजे. ते कधी येतं, निगेटिव्ह थिंकिंग
पूर्णपणे आयुष्यामध्ये समाविष्ट करतो. म्हणजे कसे येस प्रत्येक गोष्टीला होच म्हणायचं, नाही म्हणायचं मला जमणार नाही किंवा मी हे नाही करू शकतो, मला 2 दिवसात पॉसिबलच नाहीये करणं असं जो म्हणतो ना, किंवा मी नाही तो दीपक जसं नाही देणार प्रोजेक्ट, मला जायचंच नाही पुढच्या वर्षी लेक्चर, एवढं त्याच्या घरी समृद्धी होती, एवढं घरी त्याच्या पैसा होता की तो म्हणायचं तुम्हाला सेकंड इयरला जायचंच नाही, का प्रोजेक्ट करायचंच नाही मला, नाही 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 एक वेळ नाही म्हणलं तर ठीक आहे, पण जो माणूस सतत 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 नाही 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 म्हणतो ना तो समाजामध्ये डिप्रेशन लेवल क्रिएट करतो. म्हणजे मी म्हणते मी कधीही मरेल तर ते वेगळ्या पद्धतीचं स्मरण असलं पाहिजे, पण मी स्वतः आत्महत्या करणार नाही का, एक मुलगा आत्महत्या करतो 100 मुलांना वाटते की ह्यानं गेली मी पण करेन, असं आयुष्य कोणी जगू मरावं तर जा बाबा बॉर्डरवर तुला आत्महत्या करायची आहे ना, सगळ्या अंगाला बॉम्ब लावतो लोक म्हणते अरे हा जाऊन तिथं बॉर्डरवर जाऊन हा मेला, तिथं कशाला मरतो तू, मरायचं तर तिकडे जाऊन मर ना, आत्महत्या कधी करू नये, आत्मदहनाचा इशारा कधी देऊ नये, किंवा मी आता मरतो माझ्या जीवाचं बरं वाईट करतो हे दुसऱ्याला ब्लॅकमेल करायचं तंत्र आहे जे आपण आई वडिलांना करतो, पैसे दे ॲपलचा फोन द्या मोटर गाडी द्या मला पास करा मी प्रोजेक्ट देतच नाही, मग मी मरतो, मग मी आंदोलन करतो, मग मी सगळी मुलं तुमच्या विरुद्ध उभं करेल, असं पण मला एकदा चॅलेंज केलं, 11 मुलं फेल केली मी, दरवर्षी तो सांगते मॅडमना पहिल्याच वर्षी मी 11 मुलं फेल केली, चलो चेअरमन साहेबांनी मला बोलून घेतो कोण तू मुलं चित्र आदेश कुठून आली सातारा, 11 मुलं फेल केली उघड केली मग त्यांची आई वडील आहेत तर बाहेर बोलते बोलवा, ॲटिट्यूड न बोलायला कधी येत आपल्याला जेव्हा आपल्याकडं हातामध्ये पुरते आले बसवले सगळ्या पालकांना दाखवलं त्यांचं प्रोजेक्टर वरती PPTs दाखवली की हा तुमचा मुलगा याचे प्रोजेक्ट बघा अक्षरश आहे ना, अरे 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 वाचताच येत नव्हतं त्या पानांवर काय लिहिलं आहे तुम्ही, म्हटलं अहो याला इंग्लिशमध्ये त्याचं स्वतःचं नाव लिहिता येत नाही त्याला कसं मी पुढं घेऊन जाईल, अशा मुलाला फेल नाही का करायचं आपल्याला की ज्याला त्याचं स्वतःचं नाव पण इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही पहिली गोष्ट, दुसरं कोणतेही प्रोजेक्ट दिलेले नाही कोणतेही प्रोजेक्ट सबमिट केलेले नाही, आणि मग असे वेळेस ना आपण म्हणून ना तयारी न उतरलं पाहिजे प्री प्लॅनिंग, मे बी आयुष्यामध्ये प्री प्लॅनिंग असेल तर तुमची पर्सनॅलिटी कधी फेल होत नाही, मी त्यांचे रिटर्नचे पेपर ठेवले होते मॅडम तुम्ही रिटर्नचे पेपर ठेवा ते पालकांना दाखवा की कसं आम्ही या व्यक्तीला पुढे घेऊन जायचं, आणि मग चेअरमन साहेब थोडे थंड झाले ते सगळे शांत झाले म्हणले तुमची मुलं सेकंड इयरला पण जाणार आहे, सेकंड इयरला गेल्यानंतर कोण त्यांना ठेवणार आहे, म्हणजे मी आज वाचवलं अजून कुठली टीचर वाचवतील, ठीक आहे थर्ड इयरला गेली थर्ड इयर नंतर ते आणि कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतील, प्रत्येक कॉलेजचा स्टाफ त्यांना नाही वाचवू शकणार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कॅलिबर हे समाजामध्ये उठून येतं की नॉलेज भरपूर जितकं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नॉलेज घेता येईल की समोरचा व्यक्ती आपल्या नॉलेजला अट्रॅक्ट होऊन आपल्याकडे आला पाहिजे की आपल्याकडे स्किल आहे की इथं इथं मी काय करू शकतो, नाही हो इथं नाही असं करता येत असं म्हणायचंच नाही, हा तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं करण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्हाला डिझाईन पटेल का बघा बरं, नाही माझ्या केलेल्या डिझाईन प्रमाणेच तुम्ही काम करा, नाही तुम्हाला कस्टमर चॉईस इज द बेस्ट, कस्टमर चॉईसलाच पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं आपल्याला, आणि मग कसं तुम्हाला हे ना मग तुमच्या प्रकारे 3-3 डिझाईन आम्ही तयार करू त्याचं तुम्हाला आवडेल ते घ्या ना तुम्ही, कारण कस्टमरला देवाप्रमाणे ट्रीट करा, बाकीच्या लोकांना नाही केलं तरी चालेल, बाकी आम्हाला मॅडमना नाही केलं तरी चालेल आम्हाला नाही केलं तरी चालेल, पण कस्टमर इज युअर गॉड, कारण त्याच्याकडूनच इन्कम मिळणार आहे आपल्याला, पहिला चेक दुसरा चेक तिसरा चेक, चेक थांबले तर काय केलं आपलं वेस्ट ऑफ, आपण ऑलरेडी आपलं मटेरियल टाकलेलं असतं आपल्या प्रोफेशनमध्ये जास्त धोके, कारण आपण अर्धं काम केलेलं असतं पण अर्धं पेमेंट आलेलं नसतं, बरोबर आहे की नाही, तुम्हाला कोणाला काही शंका असेल तर विचार, भीती वाटते किंवा मी माझ्या मनाच्या विरुद्ध कार्य करते असं वाटतं किंवा कोरोनामुळे डिप्रेशन आलेलं आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे, आम्ही दोघेही कमवाशी का टाईम शिकलो म्हणजे आम्ही जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा आम्ही शिकत पण होतो आणि नोकरी पण करत होतो बऱ्यापैकी, आपण म्हणजे मी पण माझ्या वडिलांना फारसा त्रास दिला नाही माझी फी भरा माझ्या फीचं इंतजाम करून ठेवलं होतं, असं तुम्हालाही करायला शिकलं पाहिजे, कसं आहे तर नॉलेजवर तुम्ही करू दे ना काम
माझी कधी ओरडलं द्या, मला काहीतरी बनवून द्या. आतापासूनच मार्केटिंग करा. मार्केटिंग म्हणून मी सरांना तो पाठ ठेवलेलो. मार्केटिंग कसं करायचं, तुमचे स्किल्स कसे प्रोजेक्ट करायचे, सर तुम्हाला सांगते. कोणाला काही शंका आहे, बोर झाले, कंटाळा आला, कळलं तुम्हाला? आपण ग्रामीण भागातली मुलं, आपण काही एकदम असलेला इंग्लिश काम नाही, इंग्लिश एकदम असं असं येत नाही आपल्याला, आणि मग आपण दुसरा गेम वॉटर वॉन्ट्स असायला नाही, किंवा असा आपला स्टुडिओ जरी इंग्रजीचं नाव दिलं असेल स्टुडिओ, तरी पण ते इंग्रजीचं पण इंग्लिश चांगलं आहे, तो लगेच असं म्हणणार नाही आहे वेलकम सर सर्विस आहे यू वॉन्ट फ्रॉम मी वगैरे असं काही नसतं. आपण साताऱ्यातच काम करणार आहे, जेव्हा तुम्ही महाराष्ट्र लेवलवर काम कराल तेव्हा नक्कीच इंग्रजीचा किंवा इंग्लिशचा नक्कीच कोर्स करा अशी मी विनंती केली. आत्ता तरी आपली इंग्लिश जेमतेम असेल, आणि कोरोनामुळे चार टीम वाटला गेली त्या इंग्लिशची. कुणाला काय विचारायचे? ब्लॅक अँड व्हाईट जमाना असतो त्यांचा, आणि आपण एकदम कलरफुल होतो. त्यांना ट्रीट करण्याचं एकच आहे की त्यांना प्रेमानं समुपदेशनानं समजून सांगायचं. सगळ्यात महत्त्वाचं व्हॉट्सअप ला आपण त्यांच्याशी डील करण्यापेक्षा तिसरा व्यक्ती त्यांच्या पुढे उभं करायचा. तुमच्या घरातली व्यक्ती असेल तर आईला उभं करा, बाहेरची व्यक्ती असेल तर तिसरी कोणतरी मध्यस्थ वापरा. फील आहे ती का निवडली, का निवडली बाय चॉईस वॉज अन ऑप्शन, बाबा दुसरे काय मिळालं नाही म्हणून इथे आलो. बाय चॉईस सगळ्यांचा, बाय चॉईस आहे सगळ्यांचा नक्की. की आतला विचार म्हणजे ह्यांचं देऊ नका, पण बाबा दुसरं काय नाही ऐकायचं म्हणून मित्र वगैरे बोलले म्हणून आता आलो आहे म्हणून बोलले. तर काय होतं अशा वेळेला मोस्टली प्रॉब्लेम सुरू होतात. मी विचार केला होता एक, पण इथे काहीतरी वेगळं जातो, त्यामुळे इंटरेस्ट जातो. पण इंटरेस्ट जात असताना का जसं तुमचा प्रश्न होता की मग प्लॅन बी असायला पाहिजे. पण सगळ्यात पहिले ना ही फील्ड इतकी क्रिएटिव्ह आहे, इतकी क्रिएटिव्ह आहे. तुम्हाला सिलेबस आहे, त्यांचा सिलेबस आहे, डिप्लोमाचं आहे, हर सांगितलं हा तुमचा सिलेबस आहे बरोबर. तर मला तुम्ही नीट अंतरावर विचार करा, इंटिरियर डिझायनिंगसाठी सिलेबस असू शकतो का? ऑफकोर्स सिलेबस का, कारण आपल्याला एक अभ्यास करायचा आहे कक्षेमध्ये तर पाहिजेच. पण क्रिएशन एक आयडिया आहे, आयडिया, आयडियाला सिलेबस नसतो बरोबर. सगळ्यात पहिले तुम्ही प्रायोरिटाइज करा की तुम्हाला इंटिरियर डिझायनिंग कुठल्या क्षेत्रामध्ये करायचं, ते प्रायोरिटाइज करा. आता इंटिरियर डिझायनिंग मध्ये पण बऱ्याचशा फील्ड आहेत, तुम्हालाही माहिती असेल आहेत की नाही, की नाही. मी तुम्हाला फक्त सांगू शकतो टेबल्स आहेत का, टेबल्स किती वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतात याच्याकडे मी कितीतरी व्हिडिओज बघितले. मग आपलं एक क्षेत्र निवडा की आपलं इंटिरियर डिझायनिंग कुठल्या क्षेत्रामध्ये करायचं, काय एक आयडिया असली पाहिजे असं थॉट प्रोसेस. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, मी एज्युकेशनमध्ये असल्यामुळे माझी एक आयडिया आहे आणि ती 50% रियालिटीमध्ये आहे की वी आर जनरेटिंग अ सॉफ्टवेअर वेर द पेपर विल बी ऑटो करेक्टेड, टीचरची गरज नाही. आता हे 2 वर्ष अगोदर जेव्हा मी संकल्पना मांडली होती तेव्हा वेण्यात काढलं, असं कसं होईल मुलांचे पेपर विदाऊट टीचर चेक कसं करणार, द मशीन विल चेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, त्याच्यामध्ये चुका त्या बरोबर सर्कल केल्या जातील, सगळं रेडी होईल आणि मशीन जनरेट करून देईल की तुमचा कुठला पार्ट वीक आहे, कुठला पार्ट स्ट्रॉंग आहे, सगळं माहिती पण देईल ते टीचर देईल. मग आयडिया ना, आयडियाला लिमिटेशन्स बरोबर आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्याकडे एक टीम आहे, ती कनेक्ट करा, युटिलाइज द रिसोर्सेस. बऱ्याच वेळेला काय होतं ना, कॉलेज किंवा स्कूलमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा मित्र ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहेत, आता तुम्ही सगळेच 90% 100% व्हायला पाहिजे, सगळेच इंटिरियर डिझायनिंगवर जाणार, पण प्रत्येक जण आपला कनेक्ट लूज करतो. तुम्ही एक ग्रुप बनवा तुमचा, मग तुम्ही कुठेही असाल जगामध्ये तुम्ही एकमेकाला नेहमी सहकार्य करू शकता, आणि तुमचा एक फॅमिली आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाचा रिसोर्स आहे. आज मी तुम्हाला सांगतो आमच्या ग्रुपमुळे एखादी गोष्ट पोस्ट केली ना आम्ही की लगेच कुठून कुठे तरी रिप्लाय करून काम होतात, म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे हे काम झालं पण कुणीतरी केलेलं असतं की नाही, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी काही पॉईंट्स बघता बघता काढलं होतं लास्ट मोमेंटला, म्हणजे मी मोबाईल चेक करत होतो ते प्रिपरेशन होतं माझं मी काय बोलू आता.
सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे की तुम्हाला ना एंटरप्रेनरशिप म्हणजे जॉब कडे कल नसावा तुमचा. इंटिरियर डिझायनिंग एक असं क्षेत्र आहे, ऑफकोर्स तुम्हाला जॉब म्हणजे सुरुवातीला एक 2-3 वर्ष तुम्ही माहिती घेण्याकरता नवीन नवीन गोष्टी शिकण्याकरता करू शकता. तसं तुम्ही विचारलं होतं एक अगदी चांगला प्रश्न की प्लॅन बी का, कारण आपण कुठल्याही क्षेत्रात जाताना सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो की त्याचा बेनिफिट काय आहे. तो क्वेश्चन असणार सगळ्यांचा साहजिक आहे की तुम्ही जेव्हा काम करता त्याचा मोबदला असणं गरजेचं आहे. घरचे पण विचारतील ना, 5 वर्ष तुम्ही फक्त शिकताय अजून आउटपुट काही झालं नाही, जो घरी काही देऊ शकला नाही, तर आता तर तुम्ही लहान आहात. मी तुम्हाला सांगतो अशा बऱ्याचशा जेव्हा 30-30 वर्षापर्यंत मुलं फक्त शिकत असतात आणि घरात काहीच येत नाही तेव्हा तुमची व्हॅल्यू घरामध्ये 0 होऊन जाते. बरोबर आहे, पण हेच वय आहे तुम्हाला शिकण्याचं, थांबू नका. एकदा का फॅमिली झाली त्याच्यानंतर मग शिकता येत नाही. त्यामुळे आत्ता जे काय प्रोसेस करता येईल, लर्निंग करता येईल, वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतील त्या आत्ता शिकून घ्या. म्हणून मला एक फक्त तुम्हाला जातच नाही जास्ती वेळ नाही घेणार. मला एक फक्त विचारतात तुम्हाला मेटावर्स बद्दल माहिती, हा खूप एक खूप इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट आहे. मेटावर्स म्हणजे व्हर्च्युअल लँड. आता मला सांगा, तुम्ही एखादं इंटिरियर डिझायनिंग केले, तुम्हाला त्याचं एक्झिबिशन करायचं आहे, मग एक्झिबिशनमध्ये किती लोक बघू शकतात, किती लोक बघू शकतात एक्झिबिशन केलं. समजा तुम्ही काही एक मॉडेल बनवलं असले किंवा काही डिझायनिंग केली आहे ते दाखवायचं, किती जण बघू शकतात, तुम्ही कशा प्रकारे एक्झिबिट करणार ते. तुम्ही कुठे तर एक्झिबिशनमध्ये जाऊन दाखवणार, बरोबर. पण मेटावर्स, मेटावर्सबद्दल थोडं ऐकून मला सांगतो. फेसबुक जे आहे ना, त्यांनी आता नवीन मेटावर्स सर्व केलेलं आहे. मेटावर्स म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, म्हणजे तुम्ही जर बघितलं असं एक असं थोडंसं इथे डोळ्याला लावून बसलेले असतात मूवीज बघतो तसं, दॅट इज मेटावर्स. आणि त्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी आहे ज्याच्याबद्दल मी आत्ता बोलतो तुम्हाला पेपर चेकिंग घेऊ शकत. ते जगातली सगळेच लोक बघू शकतात, म्हणजे ह्या क्लासरूममध्ये जर तुम्हाला आणायचं आहे मुलांना जगाला, पूर्ण जग ह्या क्लासरूममध्ये येऊ शकतं. पूर्ण जग येऊ शकतं, म्हणजे US मधून ऑस्ट्रेलियामधून लोक हे क्लासरूम बघू शकतात. आणि एखादा फॉरेनर आणि तुम्ही समोरासमोर बोलू शकतात. मग ह्या नवीन नवीन अपडेट्सबद्दल माहिती घेतला. मी तुम्हाला सांगितलं होतं की का गरजेचं आहे गोष्टी. आपण काय करतो, एक चौकट बांधून घेतो की मी हे करू शकत नाही. जसं मॅडम आत्ता बोलतो बोलतो पण सांगितली तुम्ही साधारण, सगळ्यात पहिले एक गोष्ट काढून टाका की तुमचं कॉम्पिटिशन आहे ना इथल्या पुरतंच आहे मर्यादित. मी तुम्हाला सांगतो की आपण स्वतः एक आकलन, आपली स्वतःची एक अनालिसिस बनवतो की माझी लिमिटेशन इथपर्यंत, त्याच्या पुढे मी जाऊ शकत नाही. सगळ्यात पहिले डोक्यातून काढून टाकते की भाषा ही बॅरियर आहे. कितीतरी मुलं काय करतात ना, मला इंग्लिश येत नाही म्हणून स्वतःला कमी समजत. तुमच्या मुळात क्षेत्रामध्ये इंग्लिशची गरज जास्ती नाही. तुमचं डिझाईन बोलत ना, हा इंग्लिश का शिकायला पाहिजे ते खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही जेव्हा पुढच्या लेवलला जाल, नेक्स्ट लेवलला, तेव्हा तुमच्या डिझाईन बद्दल तुम्हाला स्वतःहून जर माहिती देता आली तर, आणि बरेचसे मटेरियल किंवा नॉलेज जे आहे ते इंग्लिश मधून आहे, तर मग तुम्हाला अवेलेबिलिटी किंवा तुम्हाला रिसोर्स वाचण्यासाठी समजणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी पण समजणं खूप गरजेचं आहे की आपण जेव्हा वर्ल्डला, पूर्ण जगामध्ये, आता तुम्ही, मी तुम्हाला विचारतो जसं इंटिरियर डिझायनिंगचं तुम्ही चालू कराल किंवा कॉलेजमधून बाहेर पडाल डिप्लोमा करून, तर तुमच्या डोक्यात काय प्लॅन असेल, तुम्ही जॉब करेल किंवा स्टार्टअप. तर मी तुम्हाला सांगेन, जॉब सुरुवातीला 1-2 वर्ष करा, जास्ती करू नका. गो फॉर स्टार्टअप, स्वतःचं स्टार्टअप करा. बघा, स्वतःच्या स्टार्टअपला ना स्ट्रगल खूप असतो. आपल्याला वाटतं की आपल्याला काहीच मिळणार, त्याच्यापेक्षा जॉब केल्याचं काहीतरी मिळेल, पण खरं मी सांगतो स्वतःचं स्टार्टअप करा. त्याला 2-3 वर्ष स्ट्रगल होईल, पण नंतर फ्युचर खूप ब्राईट आहे. तसं तुम्ही दुसऱ्यासाठी जेव्हा काम कराल ना 100% तुम्ही देणार, जो स्वतःचं स्टार्टअप असेल ना तेव्हा वेळ वगैरे तुम्ही बनणार, त्यामुळे त्याचं आउटपुट जे असेल ते. पण मी तुम्हाला सांगतो की आत्तापासून ना वाचायला नॉलेज घेणार, मॅडम जे सिलेबस तुम्हाला सांगतील त्या सिलेबसला धरून अनुसरून त्याच्या पलीकडे काय आहे सर तुम्हाला सांगितलं. म्हणजे मला असं अपेक्षा होती की तुमच्या सगळ्यांना ना मेटावर्सबद्दल, आता हे तुम्ही म्हणाल की आम्हाला कसं माहिती, मी इंटिरियर डिझायनिंग पण नाही तर मला कसं माहिती.
आता चेक केलं की ऑगमेंटेड रियालिटीमध्ये इंटिरियर डिझाईनिंग कसं इम्प्लिमेंट करू शकतो. तुम्ही एखादं हॉटेल डिझाईन केलं, आता मला काय तुम्हाला सांगा, तुम्हाला जर जसं माझ्या बुर्ज खलिफा बघायचं आहे, तुम्ही काय करणार? बघायचं आहे बुर्ज खलिफा कसं जाऊन बघणार? तिथे बघू शकता ना. फ्युचर कसं आहे माहितीये, इथे बसून तुम्ही डायरेक्ट बुर्ज खलिफाच्या आतमध्ये जाणार. मग ह्या गोष्टी शिका. इंटिरियर डिझाईन तुम्हाला एका दाखवायचं, तुम्ही डिझाईन केलेलं आहे तुम्हाला आणायचं आतमध्ये जगात. आता डिटेलमध्ये आणखी मी काही शेअर करणार मॅडम, उत्सुकता असेल ना नवीन. मी का तुम्हाला सांगितलं ह्याबद्दल, तर मला थोडंसं माहित होतं की सगळ्यांनाच माहीत असेल. तर लेक्चरमध्ये ना एक गोष्ट नेहमी असली पाहिजे की मी आज नवीन काय शिकलो. आता नवीन काही शिकलोच नाही तर त्या लेक्चरमध्ये काय आलं. तर मला इथं सांगायचं आहे की तुमची जी फील्ड आहे त्याला खूप खूप डिमांड आहे, आणि येत्या भविष्यामध्ये तर खूप डिमांड असणार इंटिरियर डिझाईनसाठी. परत अच्छा त्याच्या पलीकडे आगाऊ म्हणजे तर तुमचे किती जण घरामध्ये डिझाईन केले, घराला तुम्ही डिझाईन करू शकता. कारण तुम्हाला जर मी ही घरात खूप चांगलं डिझाईन करते पण तुम्हाला आणि आहे का आपल्याला आहे खरंच या तुम्ही सतत तुम्हाला तुम्ही आंतरप्रणार होणार स्टार्टअप करणार तर तुम्हाला कस्टमर्स कुठून भेटणार आहे? कुठंतरी ओळखीचेच फोन तर येणार ना. आता तुमच्या घरातच जर पहिलं डेकोरेशन किंवा काहीतरी केलेलं असेल तर एखादा व्यक्ती बघा आपले पाहुणे मंडळी लगेच आपली स्तुती करत नाही. सगळ्यात पहिले ते नेगेटिव्ह बोलतील, सगळ्यात पहिले नेगेटिव्ह बोलतील काय आहे काय करतो प्रसाद येतात. ते होणारच आहे, पार्ट अँड पार्सल आहे. जेव्हा ध्येय फोकस असेल ना तेव्हा प्रॉब्लेम्स अनेक अडचणी येणारच. त्याला तुम्ही हे बोलतो का निगेटिव्ह तर व्हायचंच नाही. मी सगळ्यात पहिले विचारलं तुम्ही ऑप्शन घेत नाही का, बाय चॉईस आहे, बाय चॉईस आहे. बाय चॉईस असेल तर तुम्हाला कितीही अडचणी आल्या आणि कोणीही नेगेटिव्ह बोलत असेल तर इट विल हॅपन. म्हणजे त्याच्यावर तुम्ही विचारच नाही करायचा. जसं मी एक सांगतो की दिलुबाई अंबानीचं एक तुम्हाला सांगितलं होतं की कुत्रे भुंकणारे भुंकणारच त्यांच्याबरोबर लढत बसण्यापेक्षा त्यांना एक्सप्लेनेशन करत बसण्यापेक्षा जसं तुम्ही सांगितलं की असे बरेचसे माणसं त्यांना आता मी तुम्हाला ना एखादी गोष्ट आपण सांगितली की असं होऊ शकतं तर ते काय म्हणतात हा मूर्ख झालेला काय अट्टल. त्यांच्याबद्दल करत बसण्या त्यांना सांगत बसण्यापेक्षा त्यांना समजून सांगण्यापेक्षा वेळ न घालवता आपण तुम्ही बरोबर म्हणून पुढे जाऊ शकता. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करणार. हा क्लास मध्ये एखादरी व्यक्ती असला असा असला पाहिजे जे डिझाईन करू शकतो. मी असं मॅडम असं वेळ घालून जातं, मी वेळ कधीच घालत आणि मी तिला बोललो मग कशाला माझं लेक्चर करा माझं काय समजत नाहीये कशाला लेक्चर तुम्ही आता मग ठेवलंय का सक्सेसफुल व्यक्ती तुम्हाला दाखवायचं होतं. बस माझी इच्छा ती होती की मी काय मी असेल राजकारणात समाजकारणात पण जो फायनान्शियल सक्सेसफुल कोण सक्सेसफुल आहे ज्याच्या म्हणजे पुरुषांना सांगते मी ह्या काय दुसऱ्यांच्याच खांद्यावर जगणार आहे. तुम्ही आता ही स्थिती बदलण्याच्या काळाची कारण नाही असं सगळेच बोलतात. म्हणजे किती जर एज्युकेशन आलं शेवटी मुलींना एक बंधनं येतात, मुलींना असं बोलतात की पण तुम्ही त्या बंधनात राहून सुद्धा जर पुढे वाढू शकला तर ऑटोमॅटिकली बंधनं कमी होत जातात. एकदा का तुम्ही सक्सेसफुल होत गेला ना की तुमच्याबद्दलचा जो संभ्रम आहे की नाही करू शकत की काय ते सगळं चेंज होतं, सगळं ऑटोमॅटिक चेंज होतं. पण पहिले थोडे वर्ष तुम्हाला स्ट्रगल आहे. अच्छा मुलांना तर जास्त स्ट्रगल आहे का आम्ही सांगतो कारण मुलींना जसं म्हटलेलं आहे की आधार तरी आहे, मुलांना आधार पण नसतो. म्हणजे शेवटी आपल्यालाच करायचं ना. म्हणून नवीन नवीन आयडियाज करत राहा, नवीन शिकत राहा. आणि जसं मला सिलेबस आहे पण सिलेबसच्या व्यतिरिक्त आता मला सगळ्या मोबाईल सगळे वापरतात, सगळ्यांकडे इंटरनेट आहे मग त्याचा उपयोग काय करतो आपण? अंडरस्टँडिंग
अच्छा आणि जसं सांगितलं ना जे डिझाईन्स आहेत जे नवीन नवीन त्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा विचार का तुम्ही मला मी फक्त सांगतो शेअर का करतो पण आपल्याकडे असं काहीतरी वेगळं असलं पाहिजे अशी एक गोष्ट वेगळी असली पाहिजे जी पूर्ण फंडामेंटल चेंज करते पूर्ण फंडामेंटल कधी आयडिया असते कधी कधी आयडिया सक्सेसफुल होते कधी आयडिया सक्सेसफुल होत नाही सांगून मला की तुम्ही जे प्रोजेक्ट बनवता ना ते प्रोजेक्ट स्वतःचे बनवा चोरू नका का मला तुम्हाला सांगा तुम्हाला हा पिक्चर बघितला असेल तुम्ही पोखरण बघितलं पोखरण नसेल बघितलं त्याच्यामध्ये आपला प्रोग्राम म्हणजे जे बॉम्ब आपण तयार केलं होतं ना न्यूक्लिअर टेस्ट केलं होतं त्याबद्दल आहे त्याच्यामध्ये एक नंबर सांगले की आयडिया माझी होती ती चोरली पण त्यांना नक्की काय करायचं होतं ते माहीत नव्हतं त्यामुळे ते अनसक्सेसफुल झाले पण शेवटी त्यांना त्यांनाच घेऊन ती आयडिया जी त्यांची होती ती घेऊन करावी लागते मग आता तुम्ही प्रोजेक्ट जेव्हा कॉपी करता ना तुम्ही काय करता फक्त एक डिग्री घेता त्या डिग्रीने तुम्ही काय करणार जॉब करणार तुम्ही का खरं तुम्ही स्वतःची बुद्धी कधी वापरली आणि खरं तुम्ही सांगतो बघा तुम्ही ना कितीतरी वेळा मी मुलांना पण सांगतो आपण आपल्या बुद्धीचं कौशल्य ना कधी समजतच नाही आपल्याला वाटतं आपल्याकडे आयडियाच नाही आणि तीच सगळ्यात मुळात तुम्हाला कमी वाटत म्हणजे तुम्ही कमी का राहिला असं म्हटलं ना मी का कमी वाटतं तर तिचं कारण एकच आहे की आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करत नाही पहिल्यापासून त्या म्हणणार तुला हुशार नाही हुशारी अभ्यासापुरती नसते मी नेहमी म्हणतो माझ्या मुलांना की अभ्यासात गणितात हुशार आहे सायन्समध्ये हुशार आहे म्हणून तुम्ही हुशार असं कधीच नाही मला एक सायंटिस्ट दाखवा जो खूप खूप गर्भश्री बनते नाही माहिती असे एकाच आहे बायोकॉमची मुजुमदार बायोकॉम कंपनी आहे ना सायंटिस्ट तिची मालकीन सायंटिस्ट आहे आणि ती श्रीमंत आहे कारण तिने बिझनेस अँगल बघितलं तसं तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त हे विसरून जा की सायन्स घेणारी मुलं हुशार असतात जे लॉ करते इंटिरियर डिझाईन आहे किंवा ह्या गोष्टी आहे ना ह्याला पण तितकीच डिमांड आहे तितकीच तुमच्या माहिती करता म्हणतो गौरी खान विंकल खन्ना की आता ह्यांना बॅकग्राऊंड आहे म्हणून ते श्रीमंत असं नाही आहे त्यांचं इंडिपेंडेंटली खूप मोठं चालतं आणि त्यांचं सुरुवात घरापासून झाली त्यांनी घराची डिझाईनिंग खूप चांगली केली होती त्या ओळख राहिला एक इसमें म्हणा इसमो हे करतं तसंच तुमच्याबरोबर होऊ शकतं तुम्ही घरात काहीतरी असं डिझाईन करा दाखवा जे समोर आणि बरं मी काय म्हणतो तुम्ही डिझाईन केलेली गोष्ट एखादी दाखवली का रस्त्यावर जरी एक तरी कस्टमर मिळेल तुम्हाला पण ते तुम्ही डेली कसं करा तुम्हाला स्वतःच्या डिझाईनबद्दल कॉन्फिडन्स असं वाटतं काय असतंच ना असं वाटतं की तुम्ही स्वतः काही केलं नाही आजपासून करणार की नाही मी ड्रीम द चेंज आणि जे काय करणार आहोत ते डेफिनेटली खूप चांगलं करणार आहोत कारण जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यात जीव ओतलेला असतो ना तेव्हा ती डिझाईन खरोखरच चांगली झाली असते पण जेव्हा तुम्ही कॉपी करता ना दॅट इज जस्ट अ कॉपी हा पण कॉपी करताना एखादी चांगली डिझाईन कॉपी करून त्याच्यामध्ये तुम्ही काही इनोव्हेशन करत असाल म्हणजे सांगण्याचं तर हेच की तुमच्या क्षेत्रामध्ये कॉपी हा प्रकारच नसला पाहिजे कारण डिझाईन आहे ना आता मी तुम्हाला सांगतो फॅनची कितीतरी डिझाईन आहे तुम्हाला माहिती आहे जनरेशन टू जनरेशन त्याच प्रकारचे फॅन्स आहेत आत्ता कुठे नवीन नवीन फॅन्स आहे ना एक एक फॅन 20-20 हजार होते किती पण आपल्याकडे हे फॅन फायबर आहे ना चालतं ह्यांना पण मार्केट आहे त्यांना पण मार्केट आहे पण त्याबद्दल आपण विचार मी म्हणून टेबल्स एक उदाहरण दिली असे वेगळे आता इथे येताना एंट्रीला बघा ना नॉर्मल पायऱ्या पण केल्या असतात पण एक वेगळी डिझाईन आहे लाकडाचे असे ओळखे कापून ठेवलेले दॅट इज युनिक डिझाईन कारण तुम्ही दाखवता की इंटिरियर डिझाईनच्या स्कूलमध्ये आणता मग जाता जाता तुम्ही असं काहीतरी डिझाईन गिफ्ट करून जाऊ शकता मग ते येताना सगळ्या स्टुडंटला सांगू शकतात पुढच्या 22 पिढीला आमच्या एका स्टुडंटने हे करून दिलेलं कोण आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ऑटोमॅटिक म्हणून कनेक्ट करायचं समथिंग व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजे हे जर झालं तर बराचसं तुमच्या आयुष्यामध्ये करत येऊ आणि मी थोडंसं इन्फॉर्मेशन शेअर करेन पण मला सांगायचं की गुगल करा मी तुम्हाला सांगेन हे सिलेबस आहे सगळं तुम्ही पूर्ण करा पण मेटावर्सबद्दल माहिती घ्या कारण मेटावर्स इज फ्युचर
तुम्हाला आज मी जे सांगतोय ना ते येत्या 5 ते 10 वर्षामध्ये कळेल की जे सांगितलं होतं ते खरोखरच खूप मोठं होतं. त्याचा गुगल करा, मेटावर्सबद्दल माहिती घ्या. अमेझॉनमध्ये पण शॉपिंग करतो की नाही, अमेझॉनचा मेन बिझनेस काय? शॉपिंग, ए टू झेड शॉपिंग, बरोबर. तो बिझनेस फक्त त्यांचा 1/10 त्यांचा मेन बिझनेस आहे. सर्व्हर क्लाउड म्हणतो माहिती ना, क्लाउड सर्व्हर गुगल का मोठी आहे. त्यांचं स्टोरेज आहे. आपण जे जे काय करतो, जे काय आपल्याला एक मिथ आहे की मी मोबाईलमध्ये जे काही बघतो, जे काही तुम्ही गुगल करा आणि कशाबद्दल माहिती घ्या, तुम्हाला सतत 10 दिवस 15 दिवस तीच ऍड येत राहणार. ते कसं आहे, तुम्ही काय करता, तुम्ही कुठे जाता हे पण त्यांना माहिती. त्यांचा सर्व्हर आहे, तो डेटा स्टोअर करतो आणि तो डेटा विकला जातो. दॅट इज कॉल्ड डेटा सायन्स. मेटावर्स पण तसंच आहे. मेटावर्स म्हणजे विल गेट अ व्हर्च्युअल लँड. जसं आपण एक फिजिकल लँड विकत घेतो तसं स्वतःचा एक लँड आपण विकत घेणार व्हर्च्युअल रियालिटीमध्ये. आणि त्या लँडमध्ये मग तुम्ही काय करायचं ते करू शकता. त्या लँडमध्ये शाळा काढा, त्या लँडमध्ये हॉटेल काढा, त्या लँडमध्ये शेती करा. काय करायचं ते करा, ते व्हर्च्युअल. म्हणजे मी जर शेती केली ना, समजा महाबळेश्वर एरियामध्ये, मी महाबळेश्वर एरियामध्ये व्हर्च्युअल लँड विकत घेतली, व्हर्च्युअल लँड जगाचं कसं ते, तिथे मी दाखवणार की माझ्या शेतामध्ये या, मग सगळी येणार आपल्या शेतामध्ये. अशी अमेरिकन येणार, ऑस्ट्रेलियन येणार, तिथे तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी. हे व्हर्च्युअल गेमिंग रियालिटी कशी असते ना, आपल्याला वाटतं काय याच्यामध्ये. आता मला सांगा, मोठी माणसं मुलांना गेम खेळत असत नाही ना, गेम खेळतात, ओरडतो की नाही, आपण पण ओरडतो ना मुलांना, काय गेम 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 गेम. पण भविष्यामध्ये गेमिंग विल गिव्ह मनी. पण आपल्याला ओरडलं जातं, ठीक आहे. ऑफकोर्स आय एम नॉट गोइंग टू गेमिंग, पण मी तुम्हाला काही सांगतोय की ह्याबद्दल थोडी माहिती घ्या, कारण तुमच्या क्षेत्रासाठी ते खूप गरजेचं आहे. तुमचे डिझायनिंग, तुमचं एक्झिबिशन करण्यासाठी ह्याबद्दल पण माहिती, ओके. मी ते सांगतो जास्ती करून. पुरुषांचं मुलांचं कोणाचं लग्न नाही ना झालं, आता करू नका. स्वतःच्या मनगटानं कमवलेली सगळ्यात मोठी करन्सी माझ्या पॉकेटमध्ये रोज असली पाहिजे, हे तुमचं ध्येय आहे. तुमचं असेल तरी मला काही फरक पडत नाही, पण ह्यांचं जास्त करून कसं ध्येय असतं. सगळ्यात मोठी करन्सी कोणती आहे आता, सगळ्यात मोठी नोट कोणती आहे? 2000. 2000ची नोट कुणाकडे आहे का? प्रॉब्लेम आहे का कोणाकडे? बघा, व्हेरी गुड. कधी बाप कमायची आहे, आप कमायची नंतर, आप कमायची परत देणार आहे. ही त्याची नोट आहे, तू जपून ठेवू शकतो ही नोट. ही नोट आत्ता मी हातात धरली आहे, मी जेव्हा नंतर येईल ना, तेव्हा त्याने स्वतः कमवलेली 2000ची रोट नोट मी हातात घेऊन दाखवते. आणि ते त्याचं सक्सेस आहे, सगळ्यांचं सक्सेस असेल. आणि ही नोट तुमच्या पॉकेटमध्ये रोज असली पाहिजे स्वतःच्या कमाईची, मग तुम्ही जगावर राज्य करा. तुमच्याकडे पण तुम्ही ठेवू शकता काय. आणि इकडे कसं होतं, शिल्लकच राहत. बजेट कोलमड इकडे शिल्लक ठेवली पाहिजे भविष्यासाठी. आणि ह्या 2000ची तुम्हाला 2 करोड करायचे. तो बडा बिझनेस आहे ना. तो म्हणला की मी 12 साल का लडका हूं, मुद्दमून ही नोट हातात धरली. और पापा मेरे LIC के एजेंट काम करते, तो लोग घर में आते थे, कभी कभी पापा रहते नहीं थे घर में. तो एक दिन ऐसे सोचा कि मैं ही क्यों ना एजेंट बनू. मैं एजेंट बना और 3-4 पॉलिसीज मैंने निकाली और 2 लाख कमाए. तो अभी मुझे बताओ कि 2 लाख का 2 करोड़ में कैसे बनाऊ. हा कोण करू शकतो, कोण? गुजराती मारवाडी आहे का? हे फक्त मारवाडी आणि गुजराती लोकच विचार करू शकत नाही, मराठी लोक नाही विचार करू शकत. तोच आहे का? रिस्पेक्ट बोलली की मला. बघा, ही नोट त्यानं जपून ठेवलेली आहे, भले ती बापकमायची असेल, पण हे की मी घरी जाताना
माझे किती पैसे मी स्पेंड करणार आहे, बरोबर की नाही, हे तेच विचार करतात. आपण नाही, आपण विकू सगळं खर्च करून नोट घालवून घरी जातो. हात में क्या आया, कुछ नाही. तर म्हणून ही नोट जपून ठेवतो आणि अशीच तुझी नोट असं कम्पॅरिझन करायला मला नक्की ही नोट लागेल. आजची तारीख टाकून ठेवती नोट. तर थँक्यू, आभारी आहे. आणि आपण भेटू नंतर जास्त वेळ येईल, किंवा व्हिडिओ आपण व्हर्च्युअल सुद्धा करू शकतो मुद्दाहून याच्यासाठी. हा व्हर्च्युअल तुम्हाला सांगणार आहे, झूम कधी आतापर्यंत ऐकलं? पॅन्डेमिकच्या अगोदर, पॅन्डेमिकच्या अगोदर कोणी ऐकलं? आता झूम सगळ्यांना माहिती, झूमचे शेअर्स फायनान्स होता बघितल्याबद्दल. झूम कंपनी 2020 साली जानेवारीमध्ये जो भाव होता आणि 2022 साली जो भाव आहे त्याच्यामध्ये ह्या 2 वर्षामध्ये झूमने 20,000 कोटी कमवले. ते का कमवले? कारण त्यांनी फ्युचर प्रिडिक्ट केलं होतं आणि त्याच्यासाठी ते रेडी होते. जसं मॅडमने सांगितलं आम्ही वाचू शकलो, थोडं सगळ्यांची सॅलरी का होऊ शकली, कारण आम्ही ऑनलाईनसाठी ऑलरेडी विचार केलेला आहे. ऑनलाईन आमचे लेक्चर ऑनलाईन ज्या दिवशी होणार होते त्या दिवशी झाले. 15 एप्रिलला आमचे लेक्चर चालू होतं, 22 मार्चला आपलं लॉकडाऊन झालं आणि 15 एप्रिलला आमचं फर्स्ट लेक्चर ॲज पर द स्केड्यूल चालू झालं. तर आम्हाला ऑलरेडी प्रिडिक्शन माहिती होतं की आम्ही ऑनलाईनसाठी रेडी होतो पहिल्या दिवशी आणि पूर्ण वर्ष. त्यामुळे काय झालं, आमचा टोटल काउंट 2300 होता, 2300 पासून थोडासा कमी झाला. कारण काही पालकांनी विचार केला ऑनलाईन 1700 झाला, पण 1700 आता पॅन्डेमिक संपल्यानंतर परत 2200 पोहोचला. किती कमी करू शकलो नाही. तर थोडंसं मी त्यासाठी म्हटलं की फ्युचर थोडंसं माहिती घ्या. आणि त्यासाठी म्हणजे इथं तुम्हाला एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी काही गोष्ट चांगली सांगितलेली शिकलं सारखी त्यांच्याकडून, की 2 रुपयाचं तुमच्याकडे असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपये तोट्यासाठी. आपण काय करतो, 100 रुपये असेल तर 100 रुपये तोट्यासाठी. इथे का करून तुम्ही जर नॉलेजेबल नाही राहिला तर एका पिढी, आता मी तुम्हाला म्हणलं ना तुम्ही नवीन जनरेशन आहे, नवीन जनरेशनच्या गोष्टी माहिती पाहिजे. आता मी तुमच्यापेक्षा 20-25 वर्षांनी मोठा आहे, 20 वर्षांनंतर की मोठा आहे. मी नेहमी अपडेट का करायचा विचार करतो स्वतःला, की कधी कधी ओळखते नेहमी मोबाईलमध्ये काय असतात नॉलेज. माझं मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचं काय म्हणजे ते फक्त एक मेसेज करतो असं बाकी काय नाही, फक्त नॉलेज. म्हणजे आत्ता तुम्ही जे केलं मला काय बोलायला होतं तुमच्यासमोर मी काय बोलतो, आणि फक्त मोटिवेशन करून काय उपयोग नाही. मॅडम मोटिवेट करतात, मी पण मोटिवेट करतो, काय नॉलेज घ्या आणि नॉलेज असेल ना तुम्ही अप टू डेट असाल तर तुम्हाला कोणी कोणी रोखू शकतो. हे मॅडमचं जेवढं कॉलेज आहे ना तेवढं माझं पण आहे, म्हणून मी तुम्हाला जाता जाता मॅडमनी काही सांगितलेलं नाही, म्हणून तुम्हाला जाता जाता सांगेल की इथून जाताना तुम्ही निदान 5 विद्यार्थी तरी मॅडमना दिले पाहिजे. हे माझ्याकडून होमवर्क आहे, ह्यांचं कॉलेजचे ऍडमिशन वाढवलं म्हणून ह्यांच्या हे स्वतःच साऊंड आहेत, ह्याला गरज नाही आहे. फक्त जगाव की जनरेट, तसंच प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं की आपलं फील्ड जगावं, मरू नये. इंटिरियरचे सगळे कॉलेज बंद झाले मॅडम, तुम्ही घ्या सर्च करा तुम्ही. पण मॅडमनी हे कॉलेज, मॅडमचं हार्ट आहे हो हे कॉलेज आणि माझंही हार्ट आहे हे कॉलेज. पण त्यांनी मला काय सांगितलं असं त्यांनी काय सांगितलं पण नव्हतं मला, पण मला ह्या कॉलेजना अजून एक मजला चढलेलं बघायचं किंवा दुसरी ब्रँच खोललेली बघायची. माझ्याकडून तुम्हाला त्यांचा विचारच नाही, तुम्ही धमकी दिली म्हणून समजा की तुम्ही प्रत्येकाने 1-5-3 ऍडमिशन केलेच पाहिजे त्या कॉलेजला. ते म्हणजे सांगत आपल्या नाही पण सांगितलं, आमच्या क्लासमध्ये कसं असतं, आमच्या क्लासमध्ये वर्ड ऑफ माउथ प्रॅक्टिस होतं. म्हणजे मला मार्केटिंगमध्ये फक्त अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी प्रत्येक पहिला 10 मुलं आणतोच. आम्हाला एक इव्हेंटच असतो की ते रेफरन्स देतात, मग आम्ही कॉल करून समजून घेतो. पण कसं आहे क्वालिटी आहे त्यामुळे ते येतातच, तुम्हालाही माहिती आहे की आता मॅडमला काय आहे म्हणजे इथे आम्हाला लेक्चर बोलवण्यासाठी काही गरज नाही ना मॅडमच्या बोलवा आउट ऑफ टेबल 300 किलोमीटरला. आणि इथे एक प्रथा आहे सर, ही सातारचीच प्रथा आहे. आपल्याकडे जसं कौतुक केलं तसं वाईट गोष्ट पण घ्यायला कॉलेज
तुम्ही हे वाक्य बोलताना खूप जबाबदारीने बोला. त्या कॉलेजने तुम्हाला अन्नदान म्हणजे अन्न कमवण्यासाठी तयार केलेलं आहे ते कॉलेज. मॅडम असं नाही बोलायचं कोणाला. आम्हाला पण खूप त्रास दिला. मी तर म्हणलं की नाही मला नापास करेपर्यंत त्यांनी क्लाइम केलं नाही. पण अजूनही मी ते कॉलेजबद्दल वाईट नाही बोललो. त्या कॉलेजमध्ये मी शिकले. माणूस वाईट असतो असतो देव भले मॅडमनी तुम्हाला प्रोजेक्टसाठी त्रास जरी दिला तर ते वाईट जरी झाल्या तरी तुम्ही ही वास्तू खूप महत्वाची. हे वास्तू तुम्ही पाहून टाकते ना मला खूप प्रसन्न वाटतं. आणि म्हणून नाही वास्तूला प्रेम करा. मॅडम काय हो आज आहे आम्ही उद्या नाही उद्या या अक्षय चालवी कॉलेज मॅडम घरी थांबते. पण ही वास्तू खूप महत्वाची. ही वास्तूनं तुम्हाला जगवलं त्या वास्तूनं तुम्हाला पुढं नेलं त्या वास्तूचे आशीर्वाद. आणि आपलं आहे का ना कसं आहे छोटं उदाहरण आहे मॅडमचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. मॅडम तुम्ही मोडू पण नका त्यांना. पण तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकला ते कॉलेज जर बंद पड असं म्हणून नाही पण बंद झालं तर 4-5 वर्षानंतर तुम्ही दाखवणार काय जगाला तुम्ही कुठून शिकलो. की मी एक कॉलेज होता हो त्या कॉलेजमध्ये शिकलेलो. कधी कधी तुम्ही वाईट म्हणून नका मॅडम पण मला ही रियालिटी सांगावं लागेल की तुम्ही असं म्हणाले असं का बोलले मॅडम. पण आपलं कॉलेज अर्जात होण्याची आपली ते मॅडम जाऊ दे हो. आपलं कॉलेज आपल्याला जसं माझे वडिलांचा मी एबी दाखवला. एबीमध्ये पप्पांना मी ड्रोन कॅमेरा पाठवला होता ज्या शाळेमध्ये माझे वडील शिकले. मी टाकले ते व्हिडिओ टाकलेली मी आता फेसबुकला. त्या शाळेमधलं ड्रोन कॅमेरा माझ्या वडिलांचं चित्रफीत घेतली आहे. मी या शाळेमध्ये आणि माझ्या वडिलांच्या त्या गेटवर पाया पडत होते. शाळा अजून आहे पप्पा सांगतात की शाळेत तुम्ही शिकलो कधी किती 60-70 वर्षापूर्वी बरोबर. आता तुम्हाला हे कॉलेज जगवायचंय तुम्हाला हे कॉलेज पुढे न्यायचंय का तर तुम्हाला सांगायचं मी इथून शिकलो नाही तर तुम्ही इंटरव्ह्यूला जायचं कुठेतरी किंवा बिझनेस करत असायचा. तू कुठं शिकला होते आहे सर्टिफिकेट आहे इथं तू कॉलेज असं म्हणायची वेळ येऊन देऊ नका. तुम्हाला हे कॉलेज खूप पुढं घेऊन जायचं. इथले व्यक्तींना जास्त महत्व नाही तरी त्या वास्तूला आणि त्या वास्तूच्या आशीर्वादाला खूप पुढे तू बरेच लोक तयार होऊन गेले मलाही नाही. मॅडम सगळं सांगितलं की सगळ्यांची सॅलरी 90 लाख आहे. आम्हाला एक असा अशी मिळाली होती कंपनीमध्ये की 18 लाखांचं महिन्याचा रेंट बजेट आहे. 18 लाख महिन्याचा रेंट होता पण मुंबईला रेंट जास्त आहे तर फक्त रेंट 18 लाखाचा 18 लाख महिन्याचा रेंट आहे. म्हणजे पॅन्डेमिक 12 महिने जरी चालला तरी आपल्याला अंदाजे किती आमचा रेंट होता. तर आता एक अशी गोष्ट आली होती की आम्हाला पेरेंट्स मीटिंग बोलावं लागली आणि रिक्वेस्ट करायला लागली होती की तुम्ही फी तर भरतायच पण आम्हाला एक्स्ट्रा फंड्सची गरज आहे. बोलणार कोण फी तर भरतच आहे पण तुम्ही एक्स्ट्रा फंड्स पण आणणार पण आम्ही विचार केला की नाही आपण बिंदा सांगूया कारण आपण चांगलं करतो ना आणि ते फंड्स आपण परत रिटर्न पण करतो. तसं काय सांगितलं नाही आम्ही रिटर्न करणार. परिणाम बोलले सर हमको पता है एज्युकेशन मॅच क्या प्रॉब्लेम आहे ज्यांना ज्यांच्याकडून जेवढं पॉसिबल आहे तेवढं आम्ही आता करतो. त्याला म्हणतो क्राऊड फंडिंग. क्राऊड फंडिंग कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल क्राऊड फंडिंग. तर क्राऊड फंडिंग करायचं मग ज्यांना ज्यांना त्यांचं पॉसिबल आहे मग फीस तर सगळ्यांनीच दिली आणि एक्स्ट्रा पण पैसे दिले जे आम्ही येत्या मार्च एंडपर्यंत म्हणजे ह्या 31 मार्च सगळ्यांचे रिटर्न करणार आहोत. तर हे पॉसिबल काय होतं का कोणतीही संस्था एकीचं बळ आपण पहिल्यापासून ऐकलं ना एकीचं बळ. प्रत्येकजण फक्त स्वतःचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा सोसायटी कधीच जगणार कधीच जगणार. आता तुम्ही गहू पिकवता म्हणजे पहिले बार्टर सिस्टम जे होतं ना मॅडम बार्टर सिस्टम ते कशामुळे होतं की तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे जे नाही आहे तुमच्याकडे तुमची गरज भागवतो मी माझी गरज भागवतो. मग आता अजून एक 3 वर्ष तरी पूर्ण इंडियाला अशी गरज आहे की एकमेकांची गरज सगळ्यांनी होते ते जर सगळ्यांनी ओळखलं ना इंडिया पण पुढे म्हणजे आपल्याला जी करंट सिच्युएशन आहे ती आपल्याला प्रॉब्लेम होणार. सरांनी त्यांच्या कंपनीला फंड आणले ते आणले. कोरोनाच्या काळात आज इतकी महामारी आहे या महामारीमुळे सरा म्हणजे इतके हाल आहेत सगळ्या की फंड्स नाही आहेत. अशा काळात मला अभिमान आहे सर एकदा जोरदार काळ येऊन जाऊ दे की मधुरा फाउंडेशन संस्था आहे घरचं कॉलेज मुलं माझी आहेत आणि मॅडम पण माझी आहेत. सरांनी त्यांच्या संस्थेला आणली ते आणले कारण की कोरोनामध्ये लोक जगवली आपण तांदूळ वाटप केला धान्य वाटप केलं कामगार महिलांना कपडे दिले कामगार महिलांना पैसे दिले कामगार काय नाही केलं आपण सगळं केलं ब्लड प्लाझ्मा एकदम चालू झालं. 2 वर्षांना हाय लेव्हलचा पॉलिटिक्स आहे. जो कंट्री पॉलिटिक्स असतो ना रशिया युक्रेन वर चालू आहे
हे चालूच राहणार आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम येतच राहणार आहे. फक्त माझे प्रॉब्लेम मोठे आहेत, त्याचे छोटे कसं कधीच नाही. सगळ्यांचे प्रॉब्लेम एकमेकांना माहिती, त्यामुळे एकमेकांना सोशल मीडिया समजून घेण्याची गरज आहे. हे जर सगळ्यांना समजून घेतो आपण त्याच्यामध्ये. ओके, खरंच मॅडमांनी सर आज वेळ काढून आपल्याकडे आले, खरोखर वेळ काढून आले ते. आणि मॅडम ही पर्सनॅलिटी अशी आहे की त्यांचं आमच्यावर खरोखर बाय हार्ट प्रेम आहे, आपल्या कॉलेजवर प्रेम आहे. आम्ही कसं कॉलेज चालवतो हे त्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जे लोक आहात स्टुडंट्स, त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम समजून घ्यायचे, फीचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि कॉलेज चालवायचे, ही खरोखर खूप अवघड गोष्ट आहे. गेल्या वर्षी सेकंड इयरची फक्त ऍड ऍडमिशन झाली आणि ह्या वर्षी 22 ऍडमिशन झाली. म्हणजे जी आमचा ऍडमिशनचा कोटा होता 70-80, त्याच्या निम्मा पण नाही आता. तरी सुद्धा आम्हाला तोच खर्च आहे आणि तसंच कॉलेज चालवायचं आहे. आता तुम्हाला पण माहिती आहे 2 वर्षात खूप कॉलेजेस बंद पडलेली आहेत. साताऱ्याचं सगळ्यात जुनं कॉलेज सातारा पॉलिटिकल हे सुद्धा बंद पडलेलं आहे. गौरीशंकर बंद पडलेलं आहे, त्यामुळं गवळी कॉलेज बंद पडलेलं आहे, सावकार कॉलेज बंद पडलेले आहेत. ही झाली सातारमधली कॉलेजेस. महाराष्ट्रातली कितीतरी कॉलेजेस बंद पडलेली आहेत. आणि जसं मॅडम मग अशी म्हणल्या की लोकांनी एसी लिलावायला काढले, बँच लिलावायला काढले, बोर्ड लिलावायला काढले. अशा व्यक्तिमत्व आहेत की मॅडम आज दिवसभर बोलल्या असत्या किंवा दिवसभर बोलू शकतात, पण त्यांच्याकडे आज टाइम लिमिट आहे, त्यांना पनवेलला जायचं आहे, तरी त्या वेळात वेळ काढून आल्या. आम्हाला त्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि मॅडम कधीच काही मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे गेल्या 10 वर्षात त्यांनी एकही रुपया आपल्याकडून गेस्ट लेक्चरचा घेतलेला नाही. थोडस आपलं साधारी एक स्वीट. आणि मॅडमची खूप वर्षापासून इच्छा होती की मला मुलांनी केलेलं काहीतरी हवे आणि मुलांनी केलेला आनंदाने घे, तर हा योगेशने केलेला पॉट आहे, तो योगेश त्यांना द्यावा. आपली कलाकृती ही बेस्ट असते, मला खूप आनंद आहे. आणि याचीच गरज होती आमच्या मांजरांनी, घरातले सगळे पॉट तोडले. काचेचं नाही घेत, आता काहीतरी वेगळं काहीतरी घेऊ. आणि ते काही केलं तरी फोडता येत ते, आणि मला हे किती वेळा पाडलं तरी फुटणार. याच्यात हा फोटो मी तुम्हाला पाठवून दिले, याच्यात ब्लॉगर्सवरती आहे. आणि माझं घर पण बघायला एकदा मी मला प्रीमिअरची खूप आवड आहे. बिअरचं बॉटल गोळा करून त्याच्यामध्ये दिवे टाकून मी टेरेसला टांगलेत रात्री, मी तिथे लंच करतो, डेकोरेट करतो. कुणी पण विचारतो मला येऊन की हे कसं केले आणि माझ्याकडून करूनही घेतलं काही लोकांनी, लगेच ऑर्डर मिळते हो. म्हणून तुम्ही तुमच्या घरातच प्रयोग करा. आणि आता ऍडव्हर्टायझिंगला सोशल मीडिया आहे, तुम्ही जे काही कराल ते सोशल मीडियावर टाका, ऍडव्हर्टाईज होती. आणखीन एक मुद्दा मला सांगायचा आहे, सर म्हणले तसा, सरांनी म्हटलेला की प्रत्येक स्टुडंट ज्या वेळेला ऍडमिशन घेतो त्यावेळेला प्रत्येक स्टुडंटला असं वाटतं की मला कुठेतरी जॉब मिळेल का. आणि प्रत्येक स्टुडंटचे पॅरेंट्स सुद्धा विचारतात की खरोखर हे 2 वर्षाचा कोर्स केल्यावर जॉब मिळेल का. तर मी कायम सगळ्या स्टुडंटला असं सांगते की जॉब मिळेल का पेक्षा तुम्ही 4 स्टुडंटला जॉब द्या. तुमच्याकडे 4 स्टुडंट असले पाहिजेत हाताखाली, एवढं तुम्ही स्वतः कॅपेबल झाला पाहिजे आणि एवढ्या तुमच्या आयडियाज इन्स्पायर झाल्या पाहिजेत. कसं ह्या फील्डमध्ये ऍडमिशन घेतलंय तर सक्सेस झालं पाहिजे, आपण 4 स्टुडंटला जॉब दिला पाहिजे, आपल्याकडे 4 ते 10 असिस्टंट झाले पाहिजेत, असा विचार करा आणि आपल्या आयडियाज डेव्हलप करा. एक प्रोजेक्ट आहे त्यांना, मी जसं म्हटलं तसं याचा एक कुठल्या अजिंक्य तऱ्याचा प्रोजेक्ट आजपासूनच डिझाईन करा आणि देऊन टाका. पुढच्या महिन्यात मी येणारच आहे, म्हणजे तुमच्यासोबत मला अजिंक्य तऱ्याला जायला खूप आवडेल. मी पण तेवढ्याच ताकदीनं उतरेन तिथं जे काही करायचं असेल. ऍग्री करणार आहात का तुम्ही? तर येस बघा, पेंटिंग डिझाईन्स आणि स्लेट्सचा जसं परवडेल तसं तसा एक प्रोजेक्ट घेऊया. आहे छानसा प्रोजेक्ट घ्या, एक मस्त पैकिंग स्लेटिंग वगैरे लिहा की ते एखादी पाणपोई आपण इन्स्टॉल करू तिथे पाण्याचा. आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला पाणी येत नाही, कॉलेजचं नाव आता पाणपोई टाकू काय. महाराज साहेब नाही म्हणणार, महाराज साहेब स्वतः येत नाही. चलो ओके, धन्यवाद.